पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज या तीन मान्यवरांना मी प्रथम असं सांगणार आहे की इथे अतिशय संवेदनाशील असा श्रोतृवृंद आहे आणि त्यांनी स्वतःसाठी काही नियम स्वीकारलेत. सगळ्यांनी मिळून सभागृहात येतानाच असं स्वीकारलं आहे की सगळे आपले मोबाईल फोन बंद तरी ठेवतील किंवा शांत तरी ठेवतील. दुसरा नियम त्यांनी असा स्वीकारला आहे की इतकी गर्दी असली तरीसुद्धा जर कदाचित कोणाला बाहेर जावं लागलं तर त्यांची गैरसोय न होता त्यांना जाऊ दिलं जाईल, कारण कदाचित त्यांच्या मोबाईल फोनमध्ये त्यांना असा संदेश आला असेल की जवळच्या ATM वर कॅश आली आहे त्याच्यामुळे. आणि तिसरा नियम सगळ्यांनी मिळून असा ठरवला आहे की पहिले दोन नियम न विसरता पाळायचे. आज हे तीन मान्यवर एकाच वेळी एकाच व्यासपीठावर ज्यांच्यामुळे आले असे डॉक्टर तलाठी, त्याचप्रमाणे मुक्ता आणि विनोद, या तिघांचाही मी मनापासून प्रथम आभार मानतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला आज एक खूप महत्त्वाचा क्षण आहे असं मला वाटतं. याचं कारण 1991 नंतर जी पिढी जन्माला आली ती पिढी आताच्या एकंदर वातावरणामध्ये सैरभैर होत असताना त्या पिढीच्या मनामध्ये कुठले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाविषयी हे सर्व मान्यवर काय विचार करतात हे त्या पिढीशी संवाद साधत साधत त्यांना सांगण्याचा हा एक अतिशय अप्रतिम असा प्रसंग आहे. हे तीन मान्यवर, जसं मगाशी उल्लेख झाला की हे तिघंही नुसते एकेका रुग्णाचे डॉक्टर नाहीत, तर हे त्यांच्या शरीरांचे, त्यांच्या मनांचे, त्यांच्या कुटुंबांचे आणि अख्ख्या समाजाचे डॉक्टर आहेत. त्याचबरोबर हे तिघंही सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत आणि समाजाप्रती समर्पित आहेत. या तिघांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये ज्या मान्यता होत्या त्यांना आव्हान दिलं आणि परिवर्तनाचे मोठे मार्ग पुढच्या पिढ्यांना मोकळे केले. तिघांचंही वैशिष्ट्य असं आहे की तिघंही एकटे नसून त्यांच्याबरोबर त्यांच्या संस्था आहेत आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या त्यांच्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या टीम्स त्यांच्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं जे अपील आहे ते आदिवासींपासून तर ग्रामीण भागातल्या अगदी वंचित घटकांपासून तर अमेरिकेमध्ये पोचलेल्या भारतीयांपर्यंत आहे. इतकं वाईडर अपील एकाच व्यक्तीला किंवा अशा तीन व्यक्तींना असू शकतं हेच मोठं आश्चर्य. आणि आज ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती मी असं म्हणेन की सगळ्या युवांना जो पहिला महत्त्वाचा प्रश्न पडलेला असतो तो मी यांना विचारणार आहे आणि ही मुलाखत पुढे जात असताना त्यांच्याकडून आपण अनेक प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. काही प्रश्न हे तिघंही उत्तरं देतील, काही प्रश्न हे एकेकट्यासाठी असतील, वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला प्रत्येकच प्रश्नावर तिघांची मतं जाणून घेणं कदाचित शक्य होणार नाही. मी सर्व युवांच्या वतीने प्रथम एक प्रश्न विचारू इच्छितो की आजच्या तरुणांपुढे करिअर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतःची आवड किंवा पॅशन यावर आधारित किंवा ज्याला स्कोप आहे, ज्याला चांगलं पॅकेज आहे, ज्याला चांगलं ग्लॅमर आहे, अशा करिअर निवडीच्या अनेक विचारधारा आज तरुणांपुढे उपलब्ध आहेत. तुम्ही तुमचं करिअर निवडताना काय विचार केला होता, कोणते निकष तुम्ही वापरले होते? प्रथम डॉक्टर अभय बंग. हॅलो हॅलो
आयोजकांचे आभार मानण्याच्या सोबतच अजून मी सुरुवातीला एक स्टेटमेंट करू इच्छितो की विवेक सावंत तुम्हाला फसवतात आहेत. ते तेव्हापासून तीन मान्यवर असं म्हणतात आहेत. खरं म्हणजे आम्ही चार मित्र आहोत. आणि त्यामुळे यापुढे आपण मान्यवर वगैरे बाजूला ठेवू. आणि चार मित्र ज्यांनी 30 वर्ष जवळपास सामाजिक कामातला एकाच कालखंडामध्ये आम्ही चौघही जगलेलो आहोत. तर विवेक आम्हाला बोलतं करणार आहे आणि आम्ही चौघही तुमच्यासोबत संवाद करणार आहोत असं आपण मानू, तर त्यात गंमत होईल. विवेकने जो प्रश्न विचारला की करिअर निवडीचा निकष काय वापरला, पहिली गोष्ट, मी ज्या काळात जीवनाविषयी ठरवलं त्यावेळी करिअर हा शब्द प्रचलितच नव्हता, त्यामुळे करिअर आमच्या डोळ्यासमोरच नव्हतं. प्रश्न होता या जीवनाचं काय करू. आणि ते दोनदा माझ्या जीवनात प्रामुख्याने घडलं, म्हणून ते फक्त दोन क्षण पण अगदी थोडक्यात सांगतो. 13 वर्षाचं असताना मी आणि माझा मोठा भाऊ, आम्ही दोघं वर्धा जिल्ह्याच्या उन्हाळ्यात सायकलने जात होतो. आम्ही थांबलो आणि दोघांनी असा प्रश्न एकमेकांना पोस केला, किंवा अशोकने मला केला मोठ्या भावाने, की आता आपण मोठे झालो, आपण जीवनात काय करायचं ते ठरवून टाकू. म्हटलं ठरवून टाकू काय, आता बऱ्यापैकी मोठे झालो आपण. तर आम्ही आता जिथे उभे होतो ते पिपरी नावचं खेडं होतं. जमीन ओसाड होती, विदर्भातली कोरडी जमीन, उन्हाळा होता, गावातली माणसं उपाशी, आणि 1963 वर्ष आहे म्हणजे त्यावेळी भारतामध्ये अन्न दुर्भिक्ष खूप होतं. PL 480 अमेरिकेच्या धान्यावरती भारत जगत होता. म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की खेड्यातली माणसं उपाशी आहेत, शेती सुधरवली पाहिजे, खेड्यातली माणसं आजारी आहेत, आरोग्य सुधरवलं पाहिजे. अशोक म्हणाला मी शेती सुधरवतो, म्हणून मग मी बाय डिफॉल्ट म्हणालो बरं बाबा मग मी आरोग्य सुधरवतो. मी त्यावेळी काय म्हणत होतो याचा गांभीर्य मला समजत होतं असं मला अजिबात वाटत नाही. नाहीतर भारतातल्या सर्व खेड्यांचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी 13 वर्षाच्या पोराने घ्यावी, पण अज्ञानात मी ती घेतली आणि गेले 53 वर्ष तेच करतोय. तर मला असं वाटतं की हा जो प्रश्न तुम्ही पोस केला तो करिअर निवडीचा प्रश्न म्हणून विचार करण्याच्याऐवजी त्याच्याकडे कर्तव्य निवडीचा प्रश्न म्हणून बघावं. तर प्रश्न चुटकीसारखी सुटतो. दुसऱ्यांदा तो प्रसंग आला अमेरिकेतनं जेव्हा परत आलो 84 साली. आता तोपर्यंत दोघांचं वैद्यकीय शिक्षण, पब्लिक हेल्थ वगैरे सगळं शिक्षण आटोपलं होतं. कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करावं, वेगवेगळ्या हायर इन्स्टिट्यूटचे खूप निमंत्रणं होते. आणि त्यावेळी एक जी पुन्हा आम्ही कसोटी वापरली ती ही की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गरज कुठे आहे, गडचिरोली. नुकताच नवा जिल्हा झालेला होता, सगळ्यात दूर, सगळ्यात मागासला, सगळ्यात गरीब, आणि म्हणून गडचिरोला जाण्याचं ठरवलं. जिथे सुविधा आहे तिथे जाऊ नये, कारण तिथे अगोदरच खूप गर्दी असते. जिथे समस्या आहेत तिथे जावं, कारण तिथे तुमची कोणाशी स्पर्धा नसते. म्हणून करिअर निवडीच्या ऐवजी कर्तव्य म्हणून बघावं. आणि माझी गरज सगळ्यात जास्त कुठे आहे, तिथे जावं, जीवन सुखी होऊन जात. अनिल बाबा, बाबा नाही, अभयच्या फार जवळचा मित्र आहे माझा तो, पण इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येतो सारखा. आणि तो शेजारीच असा, अरे बापरे, तरी कसं निवडलं की काय गरज आहे ते. मी माझ्या म्हणजे माझं मन जिथं रमत नाही ते सोडून द्यायचं, अशा पद्धतीने काय मेथड ऑफ डिडक्शन म्हणता येईल का. हां, मेडिकलला गेलो आणि तिथे मला लक्षात आलं थर्ड एमबीबीएसला हे माझं क्षेत्रच नाही आहे. आता काय करायचं ते पेशंट आणि ते आणि त्यांचे संबंध ब्लिडिंग आणि आमकडे तमकडे, तिथे मी असा ते इमोशनली असा डम्फावून द्यायला म्हणून त्याला तसं व्हायचं. डॉक्टरनी स्थिर राहून उपचार करायचे असतात, इथं हा इमोशनली गळफुटतोय, मग आपण आपल्याला हे नको.
आणि सुनंदा त्या चुळ्याला भेटली होती. ती म्हणली तुझं नाही ना मंद्र मत. तेव्हा आम्ही चित्र काढायचो खूप, प्रदर्शनं भरवायचो आमच्या कॉलेजमध्ये. ती म्हणली तुला ते करायचं ना ते कर, माझी नोकरीमध्ये आपण भागू, बाकीचं सगळं तुला जे चित्र काढायची ते काढ किंवा आणखीन काय कर. मग हां तिने मला, म्हणजे मी सोडायलाच निघालो तो मेडिकल, तर ती म्हणाली नाही आता इथपर्यंत आलायस थर्ड एम बी बी एसपर्यंत तर पासून टाक. आणि तिने माझा अभ्यास तोंडी करून घेतला. मेडिकलची पुस्तकं एवढी जाड आणि अशी मोठी असतात, पण मला काही वाचावीच लागली नाही. सगळी आपली मौखिक परंपरा आहेच ना आपल्याकडे ना, त्यामुळे गुरुमुखी. आणि ते आमचं आश्रम कुठला तर कॅम्पातल्या रस्त्यांवर भटकायचं. ते मोठमोठे फुटपाथ होते, ते विंडो शॉपिंग करत 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 ती एक एक चॅप्टर करून घ्यायची. मायट्रल स्टेनोसिस, मायोकार्डियल इन्फार्क्शन, अमुक तमुक सिम्पटम्स काय, हे काय ते काय, आणि ते बरोबर लक्षात राहायचं. प्रिय व्यक्ती शेजारी हां. त्यामुळे ते झालो बा पास. पण नंतर मला अगदी नकोच होतं ते सगळं. पण मग नंतर आम्ही तोपर्यंत सामाजिक कामाला लागलो. बिहारच्या दुष्काळात काम केलं, कोयनेच्या भूकंपात काम केलं, सगळं असं. आणि मग तेही नको वाटायला लागलं. विद्यार्थी आंदोलनं, मग मला घसा टिकायचा नाही त्या घोषणाबाजीमध्ये. नंतर गेट मिटिंग असायची, ते कुठला माईक तिथं काय, त्यामुळे घसा खरडून खरडून बोलायचं आणि तो घसा जायचाच. मग त्या माझ्या इथं नोड्यूल झाला होता स्वरयंत्राच्या याच्यावर, मग त्याचं ऑपरेशन इतकं झालं. मग ते सोडून दिलं. मग मी लिहायला लागलो. मग मला असं वाटलं की हां हे मला जमतं आहे. पण साधनेत होतो तेव्हा थोडीशी बंधनं होती. मग तेही नको म्हटलं. आणि मग मी फ्रीलान्स लिहायला लागलो. मनोहर साप्ताहिक होतं, नंतर दिवाळी अंक आले, मग मी लिहितच सुटलो. म्हणजे माझं जे प्रवास आहे हा असं बाय डिडक्शन झालेलं आहे. हे नको, नेती 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 असा सगळा तो प्रवास आहे. हां आणि त्याच्यात मला काय अचीव काहीच करायचं नाही. माझ्यामधले मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट सांगू का मास्तर? की मला काही महत्त्वाकांक्षाच नाही आहे, महत्त्वाकांक्षाच नाही मला, आणि काही व्हायचंच नाही आहे मला. अजूनसुद्धा कसलं प्लॅनिंग करून काही केलं आहे असं होतच नाही. ते घडतं माझ्या जीवनात आणि ते मी स्वीकारतो. मनात आलं की चाललो तिकडे. कुठल्याही विषयावर लिहायचं असं काही ठरवलेलं नाही. पण एखादा विषय घुसतो, मग ते फंगस घुसते, कधी बॅक्टेरिया घुसतो, कधी आणखीन काय चालला त्याच्या मागे. मग त्याच्यातले गुरुजी गाठायचे, त्यांच्याकडे जाऊन शिकवण्याला बसायचं. आमच्या मेडिकल माझे विलक्षण शरीर म्हणून आपले मी लेख लिहिला होता, किंवा आत्ता जन्मरहस्य म्हणून यावं गेल्या वर्षी. त्या सगळ्या पोराचं बाळणपण आणि ते सगळं, ते असं आमचे माझे अगदी ज्युनियर पोरं, ते आता त्यांच्या पायाशी बसून शिकलो. ते मला सर म्हणायचे आणि मी त्यांच्याकडनं मास्तर म्हणून शिकून घ्यायचो. तर म्हणून हा एक असं विलक्षण हे आहे की कुठून कुठे वाहत जाईल काही सांगता येत नाही. दुसरा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट सांगतो की मला कधी कोणाचा रागच येत नाही. माझ्या मुलींना विचारा काय गं मुक्ते, हां तिने कधी पाहिलेलंच नाही. आनंद आहे यांना विचारा, कोणाची स्पर्धा वाटत नाही. आणि तरी असा माणूस जगतोय आणि चांगलं जगतोय की त्याचा कोणाला त्रास नाही हो. आनंद ला द्या आनंद. माझ्या बाबतीत म्हणजे आत्ता असं आहे बरं का, की मी हा माझा बाबा आणि हा माझा दादा, त्यामुळे मी या दोघांच्याकडून त्यांच्यातलं चांगलं घेत असतो. त्यामुळे ह्याच्याकडून मी ह्याची मुसाफिरी घेतो आणि ह्याच्याकडून मी ह्याचं लॉजिकल थिंकिंग घेतो. त्यामुळे मग मला जरा मध्यवर्ती राहता येतं. करिअरचं चॉईस माझ्या बाबतीमध्ये पहिला जे तीन पॉईंट मला दिसतात. पहिला दिसतो ज्याच्यात माझा काहीही संबंध नव्हता. माझ्या घरामध्ये त्यावेळेला माझा मोठा भाऊ इंजिनियर झाला, मी हुशार होतो आणि मला गणित आवडत नव्हतं, म्हणून ह्याने डॉक्टर व्हायला पाहिजे. आणि माझ्या सुदैवाने त्यावेळेला इंटरसायन्सला बी ग्रुपला गणित सोडण्याची माझ्या दृष्टीने सोय होती. ह्या एका कारणासाठी मी मेडिकलला गेलो. त्यामुळे मेडिकलला जाण्यामागे माझं कुठलंही ध्येय नव्हतं. म्हणजे ह्याच्यासारखंच हा कसं मेडिकलला गेला तसंच मी गेलो. तेव्हा पहिला टप्पा जो होता मेडिकलला जाण्याचा, ह्याच्यात माझं काही निर्णयच नव्हता. मात्र MBBS होताना
मी सायकियाट्रीमध्ये एम डी करणार आहे हा मात्र माझा पूर्णपणे माझा निर्णय होता. तो कदाचित माझ्या जीवनातला पहिला निर्णय असेल की जो मी संपूर्णपणे माझा घेतला. त्यावेळेला मला ते सगळं कळलं असेल असं नाही, पण आत्ता पाठीवळून पाहताना मला असं वाटतं त्याची दोन तीन प्रमुख कारणं. एक कारण, माझ्या एका पिडियाट्रिक्सच्या सरांनी मला असं सांगितलं, म्हणजे पिडियाट्रिक्सचे बालरोगतज्ञ, आणि त्यांच्याकडे 3 महिन्याची क्लिनिकल टर्म होती, आणि त्यांनी मला असं सांगितलं मला केसेस द्यायचे आहेत ते, आणि ते ऑनररी होते, SM मर्चंट त्यांचं नाव, मोठे पिडियाट्रिशियन होते त्या काळातले, ते ऑनररी अंडर ग्रॅज्युएट्सना शिकवायचे, आणि ते मला वेगवेगळ्या केसेस द्यायचे, आणि 3 महिन्याची पोस्टिंग झाल्यावरती पिडियाट्रिक्सची युनिट पार्टी असते, तर त्या पार्टीमध्ये आम्ही त्यांना पार्टी देत होतो. त्यांनी मला बाजूला बोलवलं आणि ते मला म्हणाले की मी तुला कुठल्या केसेस देत होतो हे तुझ्या लक्षात आहे का? तर म्हटलं हो लक्षात आहे. म्हणे सांग मला. मग एक होती ती छोटी मुलगी होती जिला चड्डीत शू करायची सवय होती, एक मुलगा होता जो शाळेतच जायचा नाही, दुसरा मुलगा होता याला भूताची स्वप्न पडायची. ही सगळी मुलं त्यावेळेला वाडिया हॉस्पिटलच्या बालरोग विभागातच येत होती आणि ते केसेस SM मर्चंट सर मला देत होते. तर मी म्हटलं हो असं असं. ते म्हणाले मी तुलाच या केसेस का दिल्या? तर म्हटलं माहीत नाही. तर ते मला म्हणाले की कारण लोक तुझ्याशी खूप छान बोलतात. त्यांचं वाक्य असं होतं, बिकॉज पीपल ओपन अप व्हेरी इझिली इन फ्रंट ऑफ यू. हा खरं म्हणाल तर पहिला क्षण, की ज्यावेळेला मला असं वाटलं की पीपल ओरिएंटेड जे आहे, जिथं कुठं माणसं आहेत, त्या माणसांच्याकडे जी जाईल ती शाखा मी घेतली पाहिजे. दुसरा भाग असा झाला की मी त्यावेळेला नाटकामध्ये होतो, म्हणजे नाटकं लिहित होतो, तो नाट्य चळवळीत होतो, साहित्य लिहायला लागलो होतो, त्याच्याशी मला असं वाटलं की मनोविकारशास्त्र हे मला जोडता येईल. तिसरा एक भाग असा होता की माझ्या घरामध्ये माझ्या मामाला एक गंभीर मनोविकार होता आणि त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं जायचं नाही, आणि तो मामा मला अचानक आमच्या जीवनातून लुप्त कसा झाला हे कळलं नाही. तो 17 वर्ष वेगवेगळ्या मनोरुग्णालयांमध्ये होता. तर हे मला नंतर असं आठवतं की तोही एक कुठेतरी भाग असला पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या विविध चळवळींमध्ये असल्यामुळे मला माझ्या टीचर्सनी सांगितलं, डॉक्टर रवी बापट, डॉक्टर शरदिनी डहाणूकर, ते म्हणाले की हे बघ सायकॅट्री तुला बरी आहे, सर्जरीत गेलास, पिडियाट्रिक्सला गेलास, रेसिडेन्सीमध्ये भयानक काम करायला लागतं. तर तुला ना, तू सायकॅट्रीत गेलास तर तू जे सगळे उद्योग, म्हणजे चांगले उद्योग जे तू करतो आहेस, तर ते करताना तुला शिकता पण येईल. त्यामुळे मी तो निर्णय माझा घेतला. माझ्या आईने भयंकर विरोध केला, कारण तिला असं वाटत होतं की माझ्या मामाला मनोविकार असल्यामुळे जी सायकॅट्रिस्टची एक रूढ कल्पना आहे की ते वेड्यांचे डॉक्टर आणि वेड्यांच्या सहवासात अनेक वर्ष राहिल्यामुळे ते हळूहळू रुग्णासारखे होऊ लागतात. तर आता आपण हसतोय, पण हा एक महत्त्वाचा स्टिग्मा होता आणि आहे सुद्धा अजून. तर त्यामुळे मग आई माझ्या मागे लागली होती की तू काही ही सायकॅट्री घेऊ नको. बरं, मला मार्क चांगले होते, त्याकाळी CET नव्हती आणि मी माझ्या बॅचमध्ये मेडिसिनमध्ये पहिला होतो, त्यामुळे मला काहीही मिळू शकलं असतं, म्हणजे जनरल मेडिसिन, पिडियाट्रिक्स काही मिळू शकलं असतं. मी नाही, मला सायकॅट्रीच घ्यायची. आमच्या फॅमिली डॉक्टरना माझ्या आईने पढवलं की याला परावृत्त करा. मग ते मला म्हणाले की सायकॅट्री इज हाफ सायन्स, म्हणाले तू घेऊ नको, ते अर्धवट लोकांचं अर्धवट विज्ञान आहे. तर असं त्यांनी सांगितलं, मी ऐकलं नाही त्यांचं अर्थातच, पण मला आत्ता वाटतं की त्यांचं जे वाक्य होतं ते अर्धवट खरं होतं, की की सायकॅट्री इज इंडीड हाफ सायन्स, द अदर हाफ बिईंग ह्युमॅनिटीज. तर त्यामुळे तो निर्णय मी माझा घेतला. आणि तिसरा निर्णय जो होता की मी खूप चांगला असा फुल टायमर म्हणून प्राध्यापक झालो असतो एका डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्रीमध्ये त्यावेळी, कारण मी एकांडा पद्धतीनं हे ॲडिक्शनच्या कामात घुसलो होतो, बाबाची आणि माझी तेव्हा ओळख झाली होती. आणि मला माझे एक सर सांगत होते की तू फुल टायमर म्हणून राहा, तू इथं राहा, तू उद्या प्रोफेसर होशील, हेड ऑफ द डिपार्टमेंट होशील, आणि छान KEM क्वार्टर मिळेल. तेव्हा पे कमिशन आलं नव्हतं, पण एकंदरीत तुझं चांगलं होईल आणि तुला काय फार पैशाची अपेक्षा, त्याही काळामध्ये त्यांनाही दिसलं होतं की आलं की फार पैशाची अपेक्षा नाही आहे. दुसरे माझे सर म्हणाले तू ह्या सिस्टीमचा भाग बनू नकोस, तू बाहेर जा आणि तुझ्या कल्पनांवर आधारित तुझं काहीतरी तयार कर. आणि गंमत म्हणजे जे माझे एक मेंटॉर होते खऱ्या अर्थाने डॉक्टर LP शाह, त्यांनी सांगितलं तू इथे रमी, त्यांचं ऐकलं नाही,
आणि जे माझे डॉक्टर डुंगाजी म्हणून दुसरे सर होते त्याने मला त्यांच्या पारशी टोनमध्ये सांगितलेलं, यू विल गेट रॉटन ओवर हियर. तर तू इथे राहिलास तर तू सडशील. हां, आणि त्याने मला खूप छान सांगितलं की तू जर बाहेर गेलास तर तुझ्या कल्पना तुझ्या शक्तीवरती तुला स्वतःला पडताळून पाहता येते, म्हणून तू बाहेर जा. तर मी तेव्हा त्यांचं मानलं. तर त्यामुळे मला वाटतं ह्याच्यामध्ये काय दिसतं की एका वेळेला मी काहीच केलं नाही, एका वेळेला मीच काही ते केलं, दुसऱ्या वेळेला मी मला जे वाटत होतं ते सगळ्यांचं ऐकून केलं. तर असे करिअरच्या बाबतीतले चॉईसेस म्हणता येते. कर्तव्यपूर्ती, इनर कॉलिंग, समस्या, जिथे समस्या आहे तिथे आपण जाणं, आणि जे स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये जे ट्रेड्स इतरांना दिसतात, आपल्याला कधीकधी दिसत नाहीत, पण असे निरनिराळे निकष यांच्या बाबतीत आलेले दिसतात. आणि एक प्रकारची मुसाफिरी ही बाबांच्या याच्यात दिसते. डॉक्टर अभय बंग जसं म्हणाले की समस्या जिथे आहे तिथे आपण पोहोचलं पाहिजे आणि तिथे कुठलीच स्पर्धा नसते, या तत्वावर निर्माण हा जो उपक्रम डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी सुरू केला, त्याच्यामध्ये अक्षरशः शेकडो युवा आज सहभागी झालेले आहेत. मी डॉक्टर आनंद नाडकर्णी हे एक मनोविकास तज्ज्ञ आहेत आणि अवघ्या महाराष्ट्राचे करिअर गुरु आहेत, त्यांना असं विचारीन की तुम्ही निर्माणकडे या करिअरच्या दृष्टीने कसं बघता? म्हणजे फक्त करिअरच्या दृष्टीने मी पाहतच नाही, कर्तव्याच्या दृष्टीनं पाहतो. हा, कारण निर्माण ही मुळात ज्या कल्पनेवरती अभयने आणि या शब्दाची व्याख्या बोलता बोलता अभयनी बदलली आहे तुमच्या लक्षात आलं हो, तर त्यामुळे नाही मला त्याच्यामध्ये असं सांगायचं आहे की जे अभयने त्याचे चॉईसेस घेतले अभयदादाने, की त्यावेळेला तो करिअरकडून कर्तव्याकडे वळला, तर त्याचं एक जनरलायझेशन म्हणूनच मी निर्माणकडे पाहतो. त्यामुळे तो एका एका वैयक्तिक प्रवासाची सामूहिक आणि सामाजिक फलश्रुती असं मला निर्माण वाटतं, पहिली गोष्ट. कारण जे अभयदादा राणी वहिनी हे जे जगले, ते जगताना त्यांना जे श्रेयस मिळालं ते श्रेयस महाराष्ट्रातल्या आजच्या तरुणापर्यंत पोहोचवावं यासाठी त्यांनी तयार केलेलं हे व्यासपीठ आहे. हा एक मला त्याचा जाणवणारा अर्थ आहे. दुसरा जाणवणारा अर्थ असा आहे की निर्माण हा सामाजिक निराशावादावरचा एक उतारा आहे. कारण सामाजिक निराशावाद इतका आपल्या आजूबाजूला आज झालेला आहे की आजकाल म्हणजे शिव्या देणं, विशेषतः आपण जेव्हा त्या गोष्टीचा भाग नसतो त्यावेळेला शिव्या देणं, हां म्हणजे काय ही आजकालची पिढी, हां काय हे करणार आहेत, असं आपण कुठेतरीच बसून बोलायचं. हां, म्हणजे कधीकधी 10-8 हजार मैलांवरती बसूनसुद्धा बोलायचं, कधीकधी शहरात बसून बोलायचं की काय ही आजकालची पिढी, काय ना सगळीकडे ड्रग्ज दिसतात ना, सगळीकडे काय ही व्यसनं दिसतात ना, मोबाईलपासून ना मुलं हटतच नाहीत. हां, अरे अशी कितीतरी मुलं मला दिसतात निर्माणमध्ये आहेत की जी म्हणतायत की आम्हाला ह्या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे. त्यांना आवाज देण्यासाठी, त्यांचा आवाज त्यांना देण्यासाठी व्यासपीठ नको का? नाहीतर मग ज्या संकुचित जीवनशैलीमध्ये तुम्ही जगा असं आपण सांगत असतो आणि तक्रार केली तरी सुद्धा ती संकुचित जीवनशैली सोडत नसतो, त्याला पर्याय निर्माण केल्याशिवाय आता तुम्ही ती शैली सोडा असं आम्ही कसं सांगणार? तेव्हा त्यासाठीचं एक व्यासपीठ म्हणून मी निर्माणकडे पाहतो. स्वयंकेंद्रिततेकडून समाजकेंद्रिततेकडे हा निर्माणचा प्रवास मला दिसतो, अहमकडून वयमकडे. आणि अहम जो आहे ना, त्याच्यामधला अहमचा खरा आकार ओळखला तर अहंकार जाईल. म्हणजेच काय की अहमच्या आकारामध्ये असलेला ओंकार गवसला पाहिजे, कारण त्या ओममध्ये समष्टी आहे. म्हणून त्या व्यक्तीमधून जेव्हा समष्टी जाते तेव्हा तो अहमचा आकारच मुळी इतका मर्यादित होतो. मग इच्छा असते का? हो असते. युवांच्या मनामध्ये ती इच्छा आहे का? आहे. पण त्याला आकार देण्यासाठी म्हणून निर्माण आहे. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं
की स्वतःला स्वतःला पारखून बघण्याची ती लॅब आहे. निर्माण ही एक लॅब आहे आणि मुळात अभय राणी हे संशोधक आहेत. त्यामुळे त्यांनी तयार केलेल्या सामाजिक प्रयोगशाळेमधला हा एक प्रयोग आहे असं आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे. तू विचारलंस की करिअर मार्गदर्शक म्हणून काय, तर करिअर मार्गदर्शक म्हणून स्वचा विस्तार कसा करायचा, स्व आणि समष्टी यांच्यामध्ये समतोल बॅलन्स कसा साधायचा हे निर्माण शिकवतं. आणि मनोविकास तज्ज्ञ म्हणून मी असं म्हणेन की डेव्हलपमेंट, स्वतःचा नेमका विकास कशामध्ये आहे. मला असं वाटतं की या व्यासपीठाचा विस्तार होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इतर अनेक डिसिप्लिन्स येणं हे मला खूप गरजेचं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की मेंटल हेल्थ डिसिप्लिन हा निर्माणमध्ये खूप काही जास्त इनपुट्स देऊ शकतो. म्हणजे माझे आणि अमृतच्या गप्पा चालू आहेत आमच्या, कालपासून आमचं बऱ्यापैकी ब्रेनस्टॉर्मिंग चालू आहे, नवीन आयडियाज आमच्यामध्ये येत आहेत की काय काय याच्यामध्ये करता येईल. पण हे खूप महत्त्वाचं घडणं आहे आणि मला वाटतं की हे 21व्या शतकाच्या सुरुवातीला सर्चमधून निघालेला हा अत्यंत उत्कृष्ट असा प्रयोग आहे आणि तो व्यक्तिभानाकडून समाजभानाकडे नेणार आहे असं मला वाटतं. फार छान, उत्तम. बाबा तुम्ही एक पूर्ण मुसाफिरी केलीत, मुसाफिरीच तुम्ही केलीत. म्हणजे तुम्ही आता ज्यावेळी सांगत होतात त्यावेळी मला विंदांची कविता आठवली. बहुतेक तुम्हाला समोर ठेवून टाईममध्ये मागे जाऊन विंदांनी ती लिहिली असावी. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेयसारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. वा वा, क्या बात, क्या बात, क्या बात. कारण आधी आधीच पागल आहे मी आणि आता असं तू बोलल्यावर मी आणखी. कारण तुम्ही एकीकडे डॉक्टर, समाजाचे डॉक्टर, संशोधक, पत्रकार, लेखक, साहित्यिक, कवी दोहे सुद्धा लिहिलेत. त्याचबरोबर तुम्ही गायक, वादक, संगीतज्ञ, चित्रकार, काष्ठशिल्पी, नंतर ओरिगामीमधले माहीर अगदी, हां, निसर्गोपासक, सौंदर्योपासक, हां, काय तुमची किती किती छटा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या समोर येतात. म्हणजे मला आरोप पत्र वाचून दाखवतो असं वाटतं. खूप छान, तो एक 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 घ्यायलाच लागला ना. तुम्ही रेप केलाय, तुम्ही मर्डर केलाय, तुम्ही आम अजून बरेच सांगितले नाही आहेत. हा सगळा तुमचा जो अजब DNA आहे तो त्याचं अप्रूप युवांना खूप आहे. आणि तुम्ही सगळी भ्रमंती करता, तुमच्या डोळ्यामध्ये कुतूहल असतं आणि आमच्याही डोळ्यात कुतूहल असतं. पण आमच्यात आणि तुमच्यात फरक असा आहे की आम्ही कुतूहल जागृत होतं, एखादा प्रश्न पडतो आणि तिथेच थांबतो. तुम्ही त्या कुतूहलाचं जिज्ञासेत रूपांतर करता आणि त्या विषयाचा ध्यास घेता आणि लहानांपासून सुद्धा शिकायचा प्रयत्न करता आणि पुन्हा ते इतक्या सुंदर पद्धतीने मांडता आणि लोक ते वाचून अक्षरशः प्रभावित होतात. आणि असं सगळा तुमचा हा जो अजब DNA आहे, तर मी तुम्हाला जसं म्हटलं की विंदांनी मागे जाऊन ती लिहिली असावी तुमच्यासाठी असं, तसं मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही जर आज महाविद्यालयात असतात तर तुम्ही निर्माणमध्ये गेला असतात का? हा, एखाद्या वेळेला तर गेलोच असतो बघायला म्हणून. का बरं गेला असतात, का बरं गेला असतात? नाही, कुतूहल म्हणून. पण बरं का, म्हणजे मी तू विचारला किंवा ना, मी हे कसं झालं सांगू का? म्हणजे माईक जवळ धरा. हे अनेक सुनंदा भेटली ना त्यानंतर हे सगळं झालेलं, की तिने मुभा दिली मला, मला स्वतःला शोधायला तिने मुभा दिली की तुला काय करायचं ते कर, मी घर सांभाळते, अर्निंगची जबाबदारी नाही. तिला पगार कमी होता 350 रुपये आणि 500 रुपये नंतर झाला, कारण संध्याकाळी प्रॅक्टिसची परवानगी होती. पण त्या काळात ती हमालांचा दवाखाना चालवायची, त्यामुळे एकदा कमी साधं राहायला लागलं ना की आपण मुक्त होतो. हां, त्या गरजा वाढवून ठेवल्या की अडकलोच. हां, मग हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते नसलं की लगेच खटकायला लागतं वगैरे, असं काहीच नाही. पण छान राहता येतं, अगदी कमी गरजा, कमीत कमी याच्यामध्ये छान राहत आहेत. आनंदाचा पैशाचा काही संबंध नाही. आणि तो पैसा कधी माणसाला तृप्त करत नाही.
हा तो अतृप्तच ठेवतो आणि तेच त्याचं लॉजिक आहे. तो अतृप्त राहायलाच पाहिजे आणि त्याने आणखीन मिळवलेच पाहिजेत. चालू द्या म्हणून हा म्हणून मला सुनंदाने ती मुभा दिली आणि मग मी तो विचार करायला लागलो. मग चित्र बित्र अमकं तमकं सगळं करत करत जसं मगाशी जसं म्हणालो की असा प्रवास माझा झाला. सुनंदा म्हणाली की आमच्या अनिलने जर आत्मचित्र लिहिलं तर त्याचं नाव पलायन ठेवू आपण. हा हा इकडनं पळाला तो तिकडनं पळाला असं. पण हे पळणं आवश्यक होतं. हां कारण मन रमत नव्हतं ना. प्रत्येक माणसाला निसर्गाने क्रिएटिव्ह खूप आपल्याला दिलेलं आहे काहीतरी. हां पण ते आपण वाया घालवतो. शाळा आपली पहिली शत्रू, पालक दुसरे शत्रू. हां ते म्हणजे हे नाही करायचं, म्हणजे त्याला जे करायचं आहे ते करू देत नाही आणि जे करायचं नाही आहे ते करायला लावतात. असं संबंध शाळा. तो बर्नार्ड शॉ म्हणायचा मला खूप शिकायचं होतं पण शाळामध्ये आले. हां अरे बापरे. म्हणून हा असं ते सगळ्या ज्या आहेत ना की आपल्यामध्ये ज्या अर्जेस असतात हां त्या दाबून आपण काहीतरी दुसरं सिस्टीमने जे आपल्याला सांगितले. कारण या सिस्टीमला रोबोट्स तयार करायचे, ऐकणारी माणसं तयार करायची. तसं आपल्याला व्हायचं नाही, आपण नकार दिला पाहिजे. म्हणून पैसे ह्या ब्रँचला गेल्यावर पैसे मिळणार आहेत पण ते आवडीचे नाही आणि जे आवडीचे आहेत तिथे फार पैसे नाही आहेत. मग काय निवड करणार? नाही नाही पण मग आपल्याला 2 BHK फ्लॅट तर पाहिजे, मग ते अमकं तर पाहिजे, तमकं तर पाहिजे. म्हणजे मग हे करा झालं तुमचा चॉईस तिकडं गेला आणि जन्मभर तुम्ही मनाविरुद्ध काम करत राहिलात. त्या जॉबमधनं कधी तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही असं काहीतरी होऊन बसतं. बाबा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे काम करता, जे तुम्ही स्वतःहून निवडलेलं आहे, ते काम करताना जो आनंद होतो तेच कामाचं खरं फळ. हां म्हणजे पैसे जे मिळतात ते साईड इफेक्ट आहे. तुम्ही एकदा पैसा फॅक्टर बाजूला ठेवला ना आणि तुमच्या आवडीच्या कामात तुम्ही जगायला लागला. समजा अगदी सर्व आयुष्य नाही वाहून देतात पण आठवड्यात ना एक दिवस तरी आपल्या आवडीसाठी ठेवायचा, काहीतरी करायचं. अहो माणसं कधी असं चित्रकलेचे प्रदर्शन पाहायला जातील पण स्क्रिबल करतात का स्वतः काहीतरी? नाही. गाणी ऐकतील, मैफुलील जातील पण स्वतः गुणगुणतील का? नाही. त्यांच्या जीवनातलं गाणं गेले, चित्र गेले, सगळंच गेले. ते फक्त बघे झालेले आहेत. त्यांना आपण रसिक म्हणतो, रसिक. हां ते बघे लोक आहेत सगळे. त्यामुळे ते जे हे आहेत ना की तसं आपण नाही हो. आपल्याला निसर्गाने एक असा एक दिलेला आहे की जो कम्फर्ट झोन आहे तो तिथे आपण विनासायास असतो. मी याला विनासायास झोन म्हणतो की तिथे तुम्हाला श्रम पडतच नाहीत, ते तुमच्या हातनं घडतच असतं. किती आता मी वूड कार्विंग करत बसतो, माझी आई समोर येऊन उभं राहील. गेले 6 तास तू मांडीसुद्धा मोडलेले नाही, आता चल तिकडे जेवायचं वाढलेलं आहे. 6 तास कुठे गेले कळत नाही. ओरिगामी करत बसतो. सुनंदा मा 8:30 हॉस्पिटलला जायची, ती 2:30 यायची. मी तशाच तिथेच हॉलमध्ये सगळ्या कागदांचा पसारा घालून ओरिगामी. म्हटलं तू आली झालं असं व्हायचं, इतका रमलेलो. त्यामुळे मला काही काही लोक समस्या घेऊन येतात. आमचा मुलगा नादिष्ट आहे. म्हटलं नादिष्ट आहे, लकी आहात तुम्ही. हो ते सगळं जगाचं सगळं जे घडवलं आहे ना सगळं ते नादिष्टांनी घडवलं आहे. हां काढा उदाहरणं सगळी. मग आता दुसऱ्या नादिष्टांकडे द्या, त्यांना मला काहीतरी विचारायचं. मग पुरं करू का नको? ओके हे आमचे मास्तर आहेत हो. तर म्हणून बरं जा. म्हणून हा आपण प्रत्येकाने जर स्वतःचा कम्फर्ट झोन शोधला तर त्याचं आयुष्य विनासायास होईल असं मला वाटतं. डॉक्टर अभय बंगांना आपण विचारू की बालमृत्यूचा दर लक्षणीयरित्या घटवायचं एक आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याचं नावाजलं गेलं असं काम त्यांनी आणि डॉक्टर राणीबंग यांनी केलं. आपल्याला माहिती आहे की लँडसेटसारख्या जर्नलमध्ये हे काम प्रसिद्ध झाले. जगातल्या अनेक देशांच्या पॉलिसीज त्याच्यामुळे बदलल्या आणि एवढं प्रचंड काम केल्यानंतरसुद्धा त्या दोघांना निर्माणसारखा एक उपक्रम युवांसाठी का राबवा असं वाटला
हे मला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे. कारण त्यांना असं इतकं प्रकर्षाने हे महत्त्वाचं का वाटलं की युवांचा एक सिद्धार्थ ते बुद्ध असा प्रवास व्हावा? जगात प्रश्न इतके जास्त आहेत आणि माझी गती फार कमी आहे. एखादा प्रश्न माझ्या मनाला भिडला, मला समाजात तो दिसतो, पहिले दोन तीनदा दिसला की मी थोडं मग आकडेवारीने पडताळून पाहतो, आणि मग समाजात एखादा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याला सोडवायची गरज आहे, तिथून माझ्या डोक्याला ते भूत लागलं की कोणत्या तरी उत्तरापर्यंत पोचायला मला सहसा 5 वर्ष लागतात. त्यामुळे मी फार गोगलगाय आहे. किंवा असं म्हणा की समाजातले प्रश्नच असे असतात की ते काही 2 मिनिटात सुटत नसतात, परीक्षेतल्या प्रश्नांसारखे 5 वर्ष लागतात. तर माझ्या 50 वर्षाच्या एकूण सामाजिक आयुष्यात मी आणि राणी किती वर्ष प्रश्न सोडवू? तर करायचे 10 प्रश्नांना हात लावू, सोडवू असंही म्हणत नाही, हात लावू. प्रश्न अनंत आहेत. म्हणून पहिलं कारण निर्माण सुरू करण्याचं हे होतं की आपण फार कमी आहोत आणि प्रश्न फार जास्त आहेत समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये आपल्यासारख्या अनंत सहकाऱ्यांची गरज आहे. सामाजिक कामाच्या शाखा नसतात गड्या, शाखा दुकानाच्या असतात. सामाजिक कामाची शाखा कशी असू शकते? दिव्याने दिवा लागतो, मग ती काही त्याची शाखा उरत नाही, तो स्वतंत्र दिवा होऊन जातो. म्हणून स्वयंप्रेरणेने स्वयंप्रज्ञेने प्रश्न सोडवण्यासाठी धडपड करणारे नवे माणसं शोधक निर्माण करणं, म्हणून एकतर निर्माण सुरू केलं. कारण प्रश्न फार जास्त आहेत आणि आपण फार थोडे आहोत. दुसरे कारण म्हणजे जो तुम्ही फार सुंदर ते वापरलं की सिद्धार्थाचा बुद्ध करण्याचा प्रयत्न का, तर मी प्रश्न असा विचारीन की सिद्धार्थ जर राजकुमार म्हणून त्या राजमहालातच राहिला असता तर त्याचं काय झालं असतं? आज तुम्हाला त्याचं नाव तरी माहीत राहिलं असतं. जगामध्ये 1000,000,000 राजपुत्र झाले आणि गेले, त्यांच्यापैकी एक तो सिद्धार्थ झाला असता. तो सिद्धार्थाचा कम्फर्ट झोन सोडून, तो घर सोडून निघाला, शोध घेतला, त्याच्या कम्फर्ट झोनकडे निघाला. हा आमच्या दोघांच्या प्रकृतीतला फरक आहे बरं का. मी कम्फर्टकडनं त्रासाकडे जातो, तो त्रासाकडनं कम्फर्टकडे जातो. बरं, एनिवे, तर त्यामुळे सिद्धार्थ बनण्यात काही गंमत नाही गड्या. आयुष्यभर जरी तुम्ही राजकुमार राहिलात तरी त्याला काही न भविष्य आहे, न त्याचा काही इतिहास निर्माण होतो. म्हणून आजच्या तरुण पिढीला, आणि दुर्दैवाने 1990 नंतर असं दिसतं की तरुण पिढी मुख्यतः आर्थिक कसं माझं अर्निंग कसं वाढेल हे जणू काही एकमेव जीवनाचं ध्येय होऊन गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या तरुणांचा दोष नाही आहे, त्यांना धावायला लावणाऱ्या या रेसकोर्सचा हा दोष आहे. सगळा समाजच रेसकोर्स होऊन गेलेला आहे. आणि मी त्या मुल्ला नसरुद्दीनची एक गोष्ट की त्याचं गाढव ते चालायचं नाही पुढे. मुल्ला नसरुद्दीनने काय केलं, गाढवावर बसला, समोर एक दोरी धरली आणि त्या दोरीला एक गाजर लटकवलं. ते गाढव गाजर पकडायला पुढे जात आहे पण गाजर पुढेच सरकत आहे, त्याला कधीच लागत नाही. तर गाढवाला पुढे सरकवण्यासाठी आर्थिक प्रेरणांचं गाजर वापरलं जातं. म्हणजे सगळी तरुण पिढी काय झाली? तर जीवनाला याच्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर अर्थ आहे. नुसतं अर्थप्राप्तीसाठी जगणं म्हणजे एका अर्थाने जीवन, तर म्हणून अधिक सुंदर जीवन कुठे मिळेल त्यांना? जसं आनंद आत्ता म्हणाला, स्वपसन व्याप्ती. खरं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकच जण मी नावच्या एका तुरुंगात बंद असतो. आणि हा मी नावचा जो तुरुंग आहे, करायची लहानपणी कमी असतो पण जसं जसं आपण मोठं व्हायला लागतो तर स्पर्धा, तुलना या सगळ्यातनं तो मी नावच्या तुरुंगाच्या विटा रचल्या जातात, आणि तशी ती अनारकली चिणली जाते, तसं आपण त्या मी नावच्या तुरुंगात चिणलं जातो. तुम्ही ती जाहिरात पाहिली असेल,
ते मूल धावत येतं आणि आईला म्हणतं, आई आई मला 90% मार्क मिळाले. तर आई काय म्हणते, लेकिन राजू को कितने मिले. म्हणजे याला 90% मिळाले त्याचं कौतुकच नाही, दुसऱ्याच्या तुलनेत तुला काही जास्त भेटलं असेल तर मी तुझं कौतुक करणार आहे. म्हणजे त्याचा मित्र हा तुझा स्पर्धक आहे, म्हणजे तुझा शत्रू आहे, म्हणजे तू जगात एकटा आहेस. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जी एकटं करून टाकते आणि जगातल्या इतर सगळ्यांना तुमचे दुश्मन म्हणून तुमच्यासमोर उभी टाकते अशी आजची समाजरचना आहे. युवांना या मीच्या तुरुंगातनं मुक्त केलं पाहिजे, किंवा त्यांना मुक्त व्हायला मुक्त जीवन असू शकतं. आणि त्या मीच्या तुरुंगातनं मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे समाजाशी संबंध जोडणं. जसं आनंद जसं म्हणाला, आयचं वुई करणं. ते समाजात जेव्हा मी जाईन, समाज पाहीन, समाजाच्या लोकांचं दुःख पाहीन, त्याच्याशी माझं नातं जुळेल, तेव्हा मीच्या तुरुंगातनं लिबरेट होतो. आणि खरं म्हणजे जो पहिला प्रश्न होता ना, त्याच्याशी थोडा मी स्पर्श करू इच्छितो, की मला काय आवडतं, मी कशात चांगला आहे, हे असं तुम्ही क्लासरूममध्ये बसून तुम्हाला पत्ताच लागत नाही. म्हणून सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट. आपल्याला फिजिक्समध्ये माहीत आहे की प्रकाशाचा किरण अदृश्य असतो, तसा माझा मी मला अदृश्य असतो, मला कळत नाही की मी काय आहे, मी कसा आहे, कशासाठी आहे, कळत नाही. तो प्रकाशाचा किरण जेव्हा कोणत्या तरी अडथळ्यावर पडतो तेव्हा तो प्रकाशित होतो. तसं मी जेव्हा एखादं आव्हान घेतो, एखादं चॅलेंज घेतो, तेव्हा पहिल्यांदा माझा मी मला कळतो, माझा मी मला दिसतो. म्हणून तरुणांचं स्वतःविषयी देखील आत्मभान त्यांना केव्हा कळेल, ते स्क्रीनसमोर बसून नाही कळणार, आरशासमोर बघत राहूनही नाही कळणार, UPSC MPSCच्या परीक्षामधनंही नाही कळणार. ते कळेल जेव्हा ते सरळ जीवनाशी फेस टू फेस जातील, जीवनाला बघतील, थोडंसं जीवनासोबत टकरा घेतील, तर त्याच्यातनं त्यांना कळेल की मी काय चीज आहे. म्हणून या 3-4 कारणासाठी खरं म्हणजे निर्माण सुरू करण्याची गरज आहे असं वाटलं. ही मोठ्या आनंदाची बाब आहे की 10 वर्षात निर्माण महाराष्ट्राच्या युवांनी आपलंसं केलं. इतक्या जास्त प्रमाणात आता त्याची मागणी येते की आम्हाला बरंच त्याचं निवडही करावी लागते, आणि तरी यावर्षी निर्माणच्या 1 सोडून 3 बॅचेस निवडाव्या लागल्या, इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात. म्हणजे काय की महाराष्ट्राच्या युवाला मीच्या तुरुंगातनं सुटून वुई व्हायचं आहे, समाजाशी जोडून घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला जीवनाची सार्थकता शोधायची आहे, असा तरुण महाराष्ट्रात आहे. तुम्ही जे आरोग्यामध्ये काम केलं आणि गांधी विचाराचा मागोवा घेत केलं, त्याच्यामुळे मी तुमचं सार्थ वर्णन असं करेन की तुम्ही एक या 21व्या शतकातले आरोग्य गांधी आहात. आणि मला अशी खात्री आहे की अजून 10-11 वर्षांनी आपण भेटल्यानंतर मला असं नक्की म्हणता येईल की ते आपल्या 21व्या शतकातले एक निर्माण गांधी पण आहेत. मला असं वाटतं की हे काम करत असताना, जसं विनोबांनी एका ठिकाणी म्हटलंय की होळी हे म्हणजे आपलं जीवन, आणि म्हणजे आपलं प्रपंच जो आहे तो हे, आणि पाणी म्हणजे ते पैसा. आणि होळी चालण्यासाठी पाणी पाहिजे, तसं जीवन चालण्यासाठी पैसे पाहिजेत. पण ते जर जास्त झालं आणि होळीत चिरलं तर काय होतं, असं विनोबांनी एक दृष्टांत दिला आहे. हे जे सामाजिक काम आपण करतो, त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला हा सामाजिक कामात पडायचं ठरवलं, खरं म्हणजे तुम्हाला अमेरिकेतच एक मोठं संशोधन प्रकल्प मिळत होता, अमेरिकेमध्ये अनेक संधी चालून आल्या होत्या, कारण तुम्ही जॉन हॉपकिन्समध्ये पहिले आला होतात आणि कार्ल टेलरसारखे मार्गदर्शक तुम्हाला लाभले होते. आणि असं असताना ते सगळं सोडून एकदम थेट गडचिरोलीला यायचं, तर या सगळ्या त्या वयामध्ये, आणि तुमचं नुकतंच लग्नही झालेलं होतं त्यावेळी, अशा वेळेला तुम्हाला हे सगळं करत असताना काही आर्थिक असुरक्षितता अशी जाणवली नाही का,
कारण आज हा प्रश्न युवांच्या दृष्टीने ही जास्त तीव्र अशी कन्सर्न असते की सगळंच आजूबाजूला पैशांमध्ये मोजलं जाते किंवा पैशांमध्ये रिड्यूस होते, इकॉनॉमिक रिडक्शनिझम असं असं असताना तुम्ही एकदम असा निर्णय घेतलात आणि मग त्यावेळी तुम्हाला अशी काही असुरक्षितता वाटली नाही का? त्याचा तुम्ही सामना कसा केलात? आज युवांना हे खूप मार्गदर्शक होईल. असुरक्षितता त्या गोष्टीची वाटावी जिची कमतरता आहे. जगामध्ये पैसा किती आहे? आज जगाचं ग्लोबल GDP वर्षाला जगात एकूण उत्पन्न 80 ट्रिलियन डॉलर आहे असं म्हणतात. 100 कोटी म्हणजे 1 अब्ज, 1000 अब्ज म्हणजे 1 ट्रिलियन आणि गुणीला 66 डॉलरचा रेट गणित करत बसा. तर जगामध्ये खरंच अमाप पैसा आहे. तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर चालता, सगळीकडे वाळूच वाळू आहे आणि एक हिरा तिरे पडलेला आहे, काय मूल्यवान आहे? आणि कोणी तुम्हाला मुठभर वाळू घेतली की बरं, 1000 1000 वाळूचे कण आहेत बरं का, हे घे आणि मला तुझा तो एक हिरा दे, कराल का सौदा? तसा सौदा केला तर मूर्खपणाचा होईल. आजचं मार्केट तुम्हाला एक्झॅक्टली हाच सौदा ऑफर करत आहे की हे 2 4 5 15 20 हजार घे आणि तुझ्याकडे असलेलं ते तुझं एक आयुष्य मात्र मला दे. तर माझ्याकडे आयुष्य एकच आहे, देर इज नो वन्स मोर. एकदाच आलो आहे मी या पृथ्वी तलावरती. हे एकच असलेलं आयुष्य मी कसं काय या मातीमोल वाळूच्या कणांसाठी देऊन देऊ? हा मूर्खपणाचा सौदा होईल. म्हणून पहिली गोष्ट तर हे माझ्या आणि राणीच्या डोक्यात लख होतं की जास्त प्रेशस आपलं आयुष्य आहे आणि या आयुष्याचं आपण काय करतो ते कितीतरी जास्त प्रेशस आहे. पैसा येतो जातो. तर म्हणून आर्थिक असुरक्षिततेच्या जी वाटली असेल असुरक्षितता, या जीवनाचा आपण योग्य उपयोग करू की नाही, कारण एकदाच मिळालेली संधी आहे, हे होतं. दुसरं असंही होतं बघा की शेवटी आपल्याला पैशाची एवढी गरज का जाणवते? तर आपली स्वप्न, आपल्या आकांक्षा, आपल्या गरजा खूप असतात. गरजा आपण वाढवून घेतो आणि वाढवलेल्या गरजा पूर्ण केल्याच्या कंपल्शनमुळे आपल्यावर एक मग पैशाची गुलामी लादली जाते. म्हणून एका अर्थाने आपण आपलं स्वातंत्र्य विकतो. आणि कशासाठी विकतो? तर आपल्या गरजा कमी करणं आणि आपला लोभ कमी करणं हे आर्थिक सुरक्षितता मिळवण्याचं सर्वश्रेष्ठ साधन आहे असं मला वाटतं. माझ्या सुदैवाने मी गांधींच्या आश्रमात वाढलो, त्यामुळे आपल्या गरजा कमी ठेवा हीच गांधींचं तत्वज्ञान होतं. आता मी जेव्हा लहानपणी ठरवलं की खेड्यात जाणार काम करायला, मी मेडिकलला जेव्हा होतो आणि नागपूरचा उन्हाळा, प्रचंड उन्हाळा नागपूरचा, पण माझ्या मेडिकल शिक्षणामध्ये MBBS पर्यंत माझ्या खोलीत पंख असूनही मी एकही त्या पंख ऑन केला नाही. भट्टीत भाजून निघालो याचं कारण काय होतं? मी विचार केला की जर मी पंख्याच्या बळावर उन्हाळा काढायला शिकलो तर उद्या खेड्यात न जायला मला सुंदर निमित्त सापडेल की खेड्यात वीज नाही, अहो तिथे पंखे नाही, तिथे AC नाही, मग कसं बरं जाणार खेड्यामध्ये? आपल्या गरजा कमी करा. पंखा हा माझी गरज नसली पाहिजे. माझ्या आयुष्यात मी माझ्या बायकोसाठी कधी सोन्याचं एक ग्रॅमही सोनं विकत घेतलं नाही आणि सुदैवाने बायको अशी भेटली की तिला सोन्याचा अजिबात मोह नाही. उलट तिच्या वडिलांनी लग्नामध्ये तिला दिलेले दागिने तिने घेतले नाही, पण आई वडील गेल्यानंतर ते दागिने तिच्याकडे आले. तर तरातरा एक दिवशी गेली चंद्रपूर, तिचं माहेरचं गाव. त्या माहेरच्या गावी एक जाहीर सभा होती काहीतरी, त्याच्यामध्ये ती प्रमुख पाहुणी होती. तिथेच तिने जाहीर केलं की हे सोनं मला मिळालं पण हे माझं नाही आहे, हे माझ्या माहेरच्या गावाचं आहे. ते 100 तोळे सोनं तिने चंद्रपूर गावाला तिथे देऊन टाकलं. तर जिला सोन्याची किंवा पैशाची अजिबात आकांक्षा नाही अशी पत्नी मला मिळाली. आणखी स्वतःच्या गरजा कमी जर केल्या तर आयुष्याचं काय करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपलं राहतं. त्या गरजा वाढवल्या की मग आयुष्य विक्रीला काढावं लागतं. मला थोडं याच्यामध्ये ॲड करायचं ते मी करतो. त्याचं कारण असं आहे की मी थोडा सगळ्यातला ज्युनियर म्हणून
आजच्या युवांशी मी थोडासा हा प्रश्न जोडतो आणि हे आजच्या युवांसाठी का कठीण आहे याच्याबद्दल मला बोलायचं आहे. काय आहे की ज्या वेळेला साधेपणा हे मूल्य किंवा हे वागणं समाजात सर्वत्र दिसत असतं त्यावेळेला त्या मूल्यासारखं वागणं हे तुलनेने सोपं असतं, जे अभयच्या बाबतीमध्ये झालं. ज्या वेळेला साधेपणा हे मूल्यचं नाही असं वातावरण आपल्या आजूबाजूला असतं तेव्हा साधेपणाचा स्वीकार करायला जास्त धैर्य लागतं. ही जर आजची परिस्थिती असेल तर जेव्हा आपण साधेपणाचा पुरस्कार करू आणि तो केलाच पाहिजे, मी त्याची फक्त बैठक काय असली पाहिजे ते सांगतो, तर मग आपल्याला मटेरियल गोल्सच्या साठी मटेरियल गोल्सच्या अगेन्स्ट किंवा त्यांच्या ठिकाणी मला तेवढे सशक्त इमोशनल गोल्स तयार केले पाहिजेत. अनलेस माय इमोशनल गोल्स आर रोबस्ट आय विल ऑलवेज मी माझं जे स्वातंत्र्य आहे ते विकेन त्या मटेरियल गोल्ससाठी. म्हणजे मटेरियल गोल्सना मी मर्यादित ठेवणं हा एक, पुन्हा विनोबांच्या भाषेत एक जी व्याख्या आहे ती काही नाही करायची अशी आहे, पण त्याच्या बरोबर एक व्याख्या काय करायला पाहिजे अशी यायला पाहिजे. तर जर मला पैशाच्या माझ्या गरजा किंवा पैसा हा माझ्या जीवनशैलीवरती स्वार झाला नाही पाहिजे असं मला वाटत असेल तर मी जे काही करत आहे त्यातून माझ्या भावनिक गरजा, माझ्या विकासात्मक गरजा या माझ्या संपन्न होतील आणि त्यातलं समाधान हे इतकं मोठं असेल की ज्या पुढे मला पैशाची किंमत कमी वाटली पाहिजे. म्हणजेच माझ्याकडे दोन नोट आहेत, एक नोट माझ्या खिशात आहे आणि एक नोट माझ्या मनात आहे. माझ्या मनातल्या नोटेवरची किंमत ही इन्फिनिटी आहे आणि माझ्या नोट खिशातल्या नोटेवरच्या किमती या बदलणाऱ्या आहेत. त्या शून्य पण होणार हो, 500 आणि 1000. मग माझ्या पुढे चॉईस काय आहे की माझ्या खिशातल्या नोटेच्या अवमूल्यनावरती किंवा मूल्यवर्धनावरती मी माझं मूल्य ठरवायचं की माझ्या मनातल्या नोटेवरच्या इन्फिनिटी नावाच्या चलनाबरोबरची बांधिलकी एस्टॅब्लिश करायची. आपल्याला आवडीचं काम आपण करत असू ना त्याच्यात इतके दंग असतो ना की हे कपडे काय आपण घालतोय आणि काय ह्याच्याकडे आपलं कधीच लक्ष नसतं. माझा शर्ट फाटका, गुंड्या खालीवर लावलेल्या, आजी म्हणते माझी आई आहे 96 वर्षाची, अरे बाबा तरी जरा तरी हे कर ना. म्हणलं अगो उलट हे माझं हे आहे काय माझी फॅशन आहे. हां लोक म्हणतात की किती साधा आहे, बघा फाटका शर्ट घातला आहे. हां असं मी म्हणून गंमत करतो पण खरोखर शुद्ध नसते काय त्याचं मॅचिंग आणि आमकन तमकन. आता कोणीतरी करून पाठवलं म्हणून आज माझं मॅचिंग झाले. हां पण म्हणजे हे असं नाही आहे. त्यामुळे ही शुद्ध नसणं जे आहे ना ती मानवी आयुष्यातली चांगली अवस्था आहे. शुद्ध नाही आसपास, बाकीचं सगळं विसरून गेलो आहे. आता जंगलात मी हिंडलोय, चांगली चांगली जंगलं पाहिलीत, देवभान हरपतो. ते सगळी झाडं आणि त्याच्यावर ना लोंबणारं ते मांस, दगडं आणि त्या दगडावर सुद्धा हिरवे दगड, मातीच्या कणाकणावर हिरवं काहीतरी आलेलं, किड्यांची रांग चाललेली, किडे मकोडे त्या संबंध वेलींच्या मोठमोठ्या अशा त्या गारंबीची वेलीच्या अशा सगळ्या अशा असे झा काय म्हणतात त्याला झालरीसारखं. अरे बापरे बापरे, म्हणजे आपण असं देहभान हरवतो, कुठं आहे कोण आहेत. म्हणजे मी कोणीतरी टिंबटिंब मोठा आहे या किड्यापेक्षा असं नाही, त्या किड्याचा मी भाऊ आहे. हां आणि त्या किड्या पण मी इतका मोठा आहे की या सगळ्या निसर्गाचा एक भाग आहे मी. हां एवढा मोठा माझा निसर्ग आहे. हां हां ते त्यामुळे ही इन्फिनिटीची नोट म्हणलं ना तसं आहे काहीतरी, तर ते तुमच्या हातात आहे की तो त्या तऱ्हेचा एक देहभान हरपण्याचा अनुभव तुमच्या आयुष्यात तुमच्या हाताशी आहे का. हां तर मग बाकीचं काही लागतच नाही हो. हां मग ते गाड्यातून गाड्यान बिड्यान एक गाडी नवीन मॉडेल आलं की लगेच आपलं गाडी डबडं वाटायला लागते आणि माझं कुठेतरी भाषण होत आहे त्या मर्सिडीजमध्ये. मग तर माझ्या आमच्या कॉलनीतली मुलं मला ती न्यायला आली गाडी ना की त्यांची मर्सिडीज,
तर ते म्हणले सगळे आमच्या मुलं तरुण मुलं बाबा गाडीत बसला होता कशी होती ते हाचं मॉडेल. अरे म्हणले ते चार चाकावर चालणारा एक गाडा होता तो, त्याने मला इकडून तिकडे नेवलं एवढंच फक्त त्याच्यात. तर ते म्हणले असं नाही ती इतक्या लाखाची का इतक्या कोटीची. अरे म्हणलं ती तिकडं जाऊन तुम्ही काय करताय दिवे लावता का हे सांगा ना आम्हाला तुम्ही, कशाला पाहिजे त्या गाड्यांची. म्हणून हे सगळे आपल्या प्रतिष्ठेचे सिम्बॉल्स करून टाकलेले आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्या आहारी गेलो आहे. आपण आपल्या आपलं जीवन आपण जगलं पाहिजे, आपल्या चॉईसने जगलं पाहिजे. मी असं राहणार, माझ्याकडे असा पसारा पडलेला असतो, माझ्या कॉटवर पसारा मी थोडा बाजूला करतो आणि झोपतो आणि असे ओरिगामीचे रोल्स असतात ते पडायला आलेले असतात, कोणीतरी माझ्याकडे आलं आणि ते पडलं की तो दचकतो. म्हणलं नाही नाही त्याला ग्रॅव्हिटी जबाबदार आहे कोणी. म्हणून हे मी असं राहणार, मला कम्फर्टेबल आहे, मी दंग आहे इथे, मी कविता करतो, मी चित्र काढतो, मी आणि सगळं त्यात माझी इंटरनल शिस्त आहे. स्टेपलर पाहिजे तर बरोबर हात जातो स्टेपलर येते, पेन पाहिजे तर इकडल्या पुस्तकांमधनं एक असा येतो. हां आणि ते सगळ्यांना मी नावं ठेवली आहेत. मी आता वुडकार्विंग करतो ना तर हातोडा असा मोठा, तर ते हातोडी बुवा कुठेतरी जातात आयत्या वेळेला. अहो म्हटलं कुठे गेला हातोडी बुवा, मग शोधतात ते इकडे निघतात. अहो म्हटलं इकडे कुठं, ते म्हटलं बिडी पितो वाहतो. हां मग त्या पटाशी बाई त्या नटणं थटणं फार हो त्यांचं, त्यामुळे ते सगळे पटाशी काय आणि हातोडी काय आणि पेन आणि पेन्सिल सगळ्याला नावं आहेत, सगळ्यांना व्यक्तिमत्व आहे आणि त्या सगळ्या माहोलमध्ये मी राहतो. मग ते रुजतात बाबा खूप दिवस हातातच घेतले नाही आम्हाला. हां बरं घेतो 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 पुढच्या बाजाराला असं म्हणतो पण ते काही नाही. म्हणून एक असा दंग असा जीवन पाहिजे असं. हां म्हणजे हे म्हणतात ते हे वेगळं म्हणजे त्यांचं निर्माण वगैरे हे मी माझं वैयक्तिक सांगतो. हां नाहीतर हे परत म्हणायचे की हो त्याच्यात हे कुठे. हां मग मी समाजासाठी आपण लिहितोच की समाजामध्ये जातोच की वावरतोच की त्यांची परिस्थिती बघून मन कळवळतंच की मग लिहावं असं वाटतंच की ते. पण ते आपापत घडतं हो, त्याला काय असं ठरवून यांच्यासारखा निश्चय करून असं असं ते नाही आहे. ते घडतं, ते घडतं ते. आणि लिहून बसतो आता माणसं पुस्तक किती ते 80 आजपर्यंत त्याच्या आवृत्त्या निघतात. आजचा तरुण माणसं वाचतो ते पुस्तक खरं म्हणजे वाचवत नाही असं पुस्तक आहे. हां ते सगळे हमालन हे ते एक काही पण ते वाचतायत लोक. मग झालं की जाता आता तेही काम झालं आहे. मग मुक्तांगण आलं, मग लोक म्हटले चला मग बसायचं खुर्चीवर, बसलो. हां चाललं मग त्याच्यात सहभागी व्हायला लागलो. म्हणजे हा जो भाग आहे ना की मी फार प्लॅनिंग करून विचारपूर्वक आता आमचा अभय तर इतका विचार करतो त्यामुळेच त्याला तो साक्षात्कार झाला तो. एक मिनिट फक्त अनिलच्या या कॉमेंटवर मला असं म्हणायचं आहे की अनिल जे सहजपणे करतो त्याच्यातनं समाजसेवा घडते. याचं कारण असं की अनिल खूप शुद्ध माणूस आहे आणि बाहेरच्या समाजाचे जे वेगवेगळे संस्काराची किंवा कंडिशनची पुटं आहेत ती त्याच्यावर चढली नाहीत. त्यामुळे अनिलसाठी हा अगदी योग्य मार्ग आहे की निसर्गता स्वभावता मला जे करावंसं वाटतं ते मी करतो आणि त्याच्यातनं आपोआप समाजसेवा घडून जाते. पण दुर्दैवाने बहुतेक माणसं अनिल इतकी शुद्ध आणि नैसर्गिक नसतात. त्यांच्यावरती खूप जास्त समाजाची दडपणं मानसिक पुटं मानसिक गंड अनेक चढलेले असतात आणि त्यामुळे मला जे वाटतं ते मी करतो जर म्हटलं तर बहुतेक माणसं कम्फर्ट झोनमध्येच राहून समस्यात्मक अवस्थेला जातील. म्हणून मग पहिले अनिलसारखी अगदी म्हणजे आता तू जवळ आहे वयाने मोठा आहे पण हा अगदी बालसदृश्य आहे. इतका इनोसेंट आहे इतका बालसदृश्य आहे अशा माणसाने त्याला जे नैसर्गिक वाटतं ते केलं तर ते फार नैसर्गिक घडतं. पण जेव्हा तुम्हाला समाजाने अनैसर्गिक करून टाकलेलं आहे आणि आता तुम्ही म्हणाल की मला जे वाटतं ते मी करीन तर अनैसर्गिक कराल. म्हणून पहिली त्याच्यातून सुटका करून घ्यावी लागेल, नैसर्गिक बनावं लागेल आणि मग नैसर्गिक बनलं तर आपल्या लक्षात येईल की माझी नैसर्गिक आकांक्षा मीच्या गरते राहण्याची नाही आहे, ती इतरांसोबत जोडण्याची आहे. नाहीतर इतरांचं दुःख बघून का डोळ्यात पाणी येतं, का वाईट वाटतं.
भुकेला माणूस मला का बघवा असं वाटत नाही, माझ्या बापाचा कोणी तो लागत नाही, आहे इथिओपियामध्ये सोमालियामध्ये उपाशी, का बघवत नाही? तुम्ही ते चित्र पाहिलं आहे का? मला माहीत नाही, अमर चित्र आहे. इथिओपियामध्ये दुष्काळ आणि ते अतिशय हडकुळं कुपोषित मूल असं पडलेलं आहे छोटंसं, आणि दूर थोड्याच अंतरावरती एक गिधाड टपून बसलेलं आहे की केव्हा हे मरतं. तो फोटोग्राफ त्यावर्षीचा जगातला त्याला सर्वोत्कृष्ट फोटोचा पुरस्कार मिळाला. पण पुढची ट्रॅजेडी अशी की त्या फोटोग्राफरने 6 महिन्यांनी आत्महत्या केली. की त्या मुलाला मी नाही वाचवू शकलो, मी नुसता फोटो घेतला पण ते गिधाड अजूनही तिथेच आहे. तर ते गिधाड अजूनही तिथेच आहे आणि म्हणून ह्या समाजामध्ये या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याच्यासोबत माझ्या आंतरिक उर्मी कशा जोडून घ्यायच्या यासाठी मला बरंच स्वतःचं डिकंडिशनिंग करण्याची गरज पडते. एक मुद्दा, हे दोघेही जण जे बोलतात त्याच्यामधून नेहमी मी काय काय घेतला आणि घेतो ते कदाचित सर्वांना चांगलं वाटेल म्हणून, तर मला काय वाटतं नेहमी की बाबासारख्या व्यक्तीकडून मी काय घ्यावा, तर बाबासारख्या व्यक्तीकडून मी एकतर त्याची एम्पॅथी घ्यावी, त्याची आस्था घ्यावी, की जी तो पटाशीबाई बरोबर बोलतो, त्या हातोड्या बरोबर बोलतो, हे मी त्याच्याकडून घ्यावं. मी त्याच्याकडून त्याची समरसता घ्यावी, कारण समरसता ही त्याच्याकडून घेण्यासारखी गोष्ट आहे. त्या समरसतेमध्ये सुद्धा मीचा लय होतच असतो. हे दोघेजण आपल्याला आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय सांगतायत की मीचा लय करण्याच्या दोन पद्धती सांगतायत. हा सांख्ययोग आणि कर्मयोग आहे. तर त्यामुळे मीचा लय करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक स्वतःच्या आतमधली आहे जी इंट्रोव्हर्जनची आहे आणि दुसरी एक्स्ट्रोव्हर्जनची आहे, समाजाशी आपल्याला जोडायची आहे. दोन्हीमध्ये मीचा लय अपेक्षित आहे. त्यामुळे बाबाकडून आपण ते घ्यावं आणि अभयदादाकडून आपण काय घ्यावं, तर अभयदादा जे काही करतो त्या सर्व करण्याकडे तो आकृती, म्हणजे आकृती फिगर म्हणून तो पाहत नाही. वॉट एव्हर ही थिंक्स, वॉट एव्हर ही डज इज अ डिझाईन. त्यामुळे अभयदादाकडे आपण काय बघावं की ही इज अ डिझायनर. म्हणून आकृत्या काढणारे खूप असतात, डिझाईन करणारे खूप कमी असतात. म्हणून विचारांचं डिझाईन, प्रयोगाचं डिझाईन, कृतीचं डिझाईन हे कसं करायचं हे अभयदादाकडून शिकावं. म्हणजे हे मी शिकतो, मी ह्याच्याकडून समरसता शिकतो, ह्याच्याकडून डिझाईन शिकतो, आणि जेव्हा मी ह्याच्याकडून डिझाईन शिकतो तेव्हा मला ह्याच्या डिझाईनमध्ये दोन गोष्टी जाणवतात, त्याच्यात समतोल असतो, त्याच्यामध्ये लय असते आणि त्याच्यामध्ये सलगता असते, देर इज अ कंटिन्युटी. हां, ही अभयदादाच्या सगळ्या गोष्टींमधून मला घेण्यासारख्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत बाबाच्याकडून. आणि शेवटी हे दोघेही त्या एकाच विचाराच्या दोन बाजू आहेत. डॉक्टर नाडकर्णी हे अक्षरशः बुद्धाचा विचार कोळून प्यायल्यासारखे बोलतात. म्हणजे मध्यम मार्ग आणि संतुलन विशेष आहे. आनंद, मी तुम्हाला असं विचारीन की मी तुम्हाला असं विचारीन की सामाजिक कार्यामध्ये आणि त्याचबरोबर व्यावसायिक वाटचालीमध्ये, कारण सगळेच युवा एकदम सामाजिक कार्यात जात नाहीत, काही जण व्यावसायिक वाटचाल करत असतात, आणि तिथे जर आपलं काम व्यापक करत गेले तर एक प्रकारचं ते समाज कार्यामध्ये परिवर्तित होऊ शकतं. या दृष्टीने मी हा प्रश्न विचारतोय की या दोन्ही वाटचालींमध्ये आपल्याला यश अपयश, आनंद आणि दुःख, आशा आणि निराशा, त्याचबरोबर मान सन्मान आणि उपेक्षा, स्तुती आणि टीका, संधी आणि संकट, पाठिंबा आणि विरोध, या सगळ्या गोष्टी आटळ असतात. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? म्हणजे मी हे अशासाठी विचारतो आहे की युवांना काय सांगाल, कारण खूप क्रिएटिव्ह असे युवा सुद्धा अगदी चटकन नाव उमेद होताना आपण अलीकडे बघतो. नाही, चटकन नाव उमेद होणारा माणूस क्रिएटिव्ह असतो का नाही इथपासून आपण सुरुवात करावी. हा, कारण क्रिएटिव्ह माणूस असला तर तो रेझिलियंट असायलाच हवा. त्याच्याशिवाय, विदाऊट रेझिलियन्स देर इज नो क्रिएटिव्हिटी.
त्यामुळे जर मी जर स्वतःला क्रिएटिव्ह समजत असेन तर मला टिकण्यासाठीची आवश्यक धडपड ही करणं अटळ आहे. त्यामुळे तू आत्ता जे सगळं वेगळं एक आरोपपत्र दिलंस मला त्यासारखं की यश आणि अपयश, आनंद आणि दुःख, आशा आणि निराशा, मला काय वाटतं हे सगळं एकत्र केलं तर वी टॉक अबाउट चेंज. आपण बदल या एका गोष्टीबद्दल बोलतो. आता बदल हा जर अनिवार्य असेल आणि तो जर अटळ असेल तर त्याच्याकडे कसं पाहावं हे स्वातंत्र्य माझ्याकडे. हा मगासपासून हा विचार येतोय. बघा, स्वतःला मुक्त करा म्हणजे काय? अभयदादा जे म्हणाला स्वतःला मुक्त करा म्हणजे काय, तर मी माझ्याकडे असलेलं विचार करण्याचं स्वातंत्र्य वारंवार पडताळून पाहिलं पाहिजे. त्यामुळे हे जे सगळं तू आत्ता म्हणालास, हा जो रोलर कोस्टर आहे, या रोलर कोस्टरमध्ये येणाऱ्या प्रत्येक अनुभवामध्ये त्या अनुभवातून ती भावना निर्माण होत नाही, तर त्या अनुभवाकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टिकोनातून ती भावना निर्माण होते हे जर मला कळलं तर मग मला काम कशावरती करायचं आहे, तर मला एका बाजूने काम माझ्या दृष्टिकोनावरती करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने मी माझा दृष्टिकोन सकस आणि छान करणारे अनुभव कसे निर्माण करेन ह्याच्यावरती पण मला काम करायचं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जर माझ्याकडे असल्या तर मी ह्या सगळ्यांमधून स्वतःची वाट काढू शकेन. कारण शेवटी मी कुठल्याही अनुभवाकडे कसा पाहणार, म्हणजे एक अगदी बारकासा माझा छोटा वैयक्तिक अनुभव सांगतो की काही वर्षापूर्वी माझ्यावरती एक शस्त्रक्रिया करायची होती आणि ती शस्त्रक्रिया करणारा सर्जन पण माझा मित्र होता, ॲनेस्थेटिस्ट पण माझा मित्र होता. आणि मी त्यांना असं म्हणालो की आता ह्याच्यानंतर हे सगळं तुमचं, म्हणजे आता काय ॲनेस्थेशिया दिल्यावरती तुम्ही काय करायचं ते करा नाही का, आणि तुम्ही माझे मित्र आहात त्यामुळे तुम्ही माझं चांगलं करणार. मग त्या ॲनेस्थेशिया माझा मित्र त्याच्या दुसऱ्या बाई होत्या, तर त्यांनी माझा पल्स बीपी सगळे सगळे व्हायटल घेतले आणि त्या मला म्हणाले की हो तुम्ही खरंच स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे घेता ते बरोबर आहे. म्हटलं का हो, तर म्हणे हो आता तुम्हाला ॲनेस्थेशिया द्यायचं आहे, मेजर ऑपरेशन आहे, पण तुमचा पल्स बीपी ॲब्सोल्युटली सगळं ठीकठाक आहे. कारण म्हटलं हो मी स्वतःला त्यांच्या हातात सोपवलं आहे, मला टेन्शन कुठे आहे. म्हणजे आता होणारा जो अनुभव आहे तो काय आहे माझ्या हातात नाही, पण त्याच्याकडे मी कसं बघावं हे माझ्या हातात आहे. त्याच वेळेला जर मी त्या अनुभवाला असं म्हटलो असतो काय आता प्रचंड आता आपल्यावरती ऑपरेशन करणार आणि त्याच्यामध्ये काय झालं तर आपण शुद्धीवर पण नसणार बेटे, जाऊ डायरेक्ट ICU मध्ये, आणि मग त्याच्यातून मी वाचणार का नाही, आणि मग त्याच्यावरती समजा मी नेटवरती बसलो आणि या ऑपरेशनची मॉर्टॅलिटी किती आणि त्याच्यामध्ये किती टक्के मरतात, लागली वाट माझी. म्हणजे अनुभव येण्याआधीच मी माझी वाट लावून टाकतो. म्हणजे अनुभव हे येणार त्याची वाट लावायची का त्याच्यातून वाट काढायची हे आपल्याला ठरवायला पाहिजे. चिंतांच्या वर्तुळात जगायचं की प्रभावाच्या वर्तुळात? आपल्याला माहिती आहे की डॉक्टर अभय बंग यांनी खूप आव्हानात्मक अशा परिस्थितीमध्ये काम केलं, मग तो दारूबंदीचा प्रश्न असो किंवा तंबाखू विरुद्ध त्यांनी उभारलेलं आंदोलन असो, धान्यातून दारू करण्याचा विषय त्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन असो, अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडले. पण युवांच्या दृष्टीने ज्यांना सामाजिक कार्यात पडायचे त्यांच्या दृष्टीने मला त्यांना विचारावं असं वाटेल की एखादा पराकोटीचा कसोटीचा क्षण हा तुमच्या जीवनात आला का, आणि त्यावेळेला तुम्ही त्याला कसा प्रतिसाद दिला, त्यावेळेला तुम्हाला एकटं वाटलं का, त्यावेळेला कोणी साथ दिली का, याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. अशा प्रसंगांची यादीच सांगता येईल आरोप पत्रिका. आणि त्याच्यात त्यावेळी तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर काही अनिष्ट परिणाम पण झाले का हेही सांगा. आता माझं असं आहे की मी फार बुद्धू माणूस आहे, त्यामुळे प्रत्येकच गोष्ट करताना पहिले मी चूक करतो आणि त्या चुकीतनं मला मग ते दुरुस्त करावं लागतं. आणि माझे बहुतेक मी असं म्हणणार की जे काही कसोटीचे प्रसंग किंवा अडचणीचे ते माझ्या चुकांमुळे निर्माण झालेले आहे, पण त्यातनं मी उपाय कसा शोधला ते कदाचित उपयोगी राहील. मेडिकलमध्ये शिकताना
मी नागपूर विद्यापीठामध्ये MBBS विद्यापीठात फर्स्ट होतो, पण मला हौस लागली की राष्ट्रीय पातळीवरची सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट आहे PGI चंदीगडची, तिथे जाऊन आपण पुढचं शिक्षण घ्यावं. ठीक आहे, गेलो तिथे. आणि तिथे शिकताना माझ्या असं लक्षात आलं की तिथले 98%, हे वर्ष 1974 गोष्ट आहे, 98% MDs हे 6 महिन्याच्या आत अमेरिकेला मायग्रेट होऊन जातात. त्यामुळे ही राष्ट्रीय संस्था वस्तुतः अमेरिकेसाठी डॉक्टर पुरवण्याचा कारखाना आहे. आणि मग मला काळजी एक पडली की हे सगळे पेशंट भारतातले, पैसा भारत सरकारचा, पण पुरवतात त्या डॉक्टर अमेरिकेला. बरं, त्यांचं जे करायचं ते हो ते हो, पण माझ्या स्वप्नाचं काय होईल? 13 वर्षी मी जे ठरवलं आहे की भारतातल्या खेड्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवायचा, मी अमेरिकेला निघून गेलो तर मग आता या PGI राहू की नको राहू? एक स्वप्न की उत्कृष्ट तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट एक्सलन्सची ओढ ती PGI होती, आणि दुसरं स्वप्न की हे समाजाला उपयोगी कसं पडेल. आणि या दोन्हीमध्ये दुर्दैवाने माझ्या असं झालं होतं की मी अशा ट्रॅपमध्ये स्वतःला घालून घेतलं होतं की दोन्हीमध्ये विरोध निर्माण झाला. फार वाईट अवस्था होती माझी, मी त्यावेळी एकटा होतो तिथे, आणखी काय करू कळत नव्हतं. आपल्या स्वप्नांशी सौदा करायचा की इतकी चांगली संधी सोडायची. आणि दुर्दैवाने झालं असं, दुर्दैवानेच म्हणतो, की त्यावेळी नॅशनल कॉम्पिटिशन होती त्या सिलेक्शनसाठी. त्या नॅशनल सिलेक्शन कॉम्पिटिशनमध्ये मी बसलो, कॅज्युअलीच बसलो, आणि मी अखिल भारतात पहिला आलो. नाही, टाळ्यांचा मुद्दा नाही, आता अडचण अशी झाली की अखिल भारतात पहिल्या आल्यावर तर अजून धडपण तुमचं की तुम्ही तिथेच राहायला पाहिजे. आणि मला असं वाटलं की इथे जर राहिलो तर माझ्या स्वप्नांशी, मी जी एक नियतीशी करार केलेला आहे 13व्या वर्षी, त्याच्याशी मी कॉम्प्रोमाइज करेन. म्हण आता मग आता काय निवड करावी? PGI त्याच्यात मी जाहीर केलं की मी ही संस्था सोडतो आहे आणि उत्तर प्रदेशाच्या एका आदिवासी भागात काम करायला निघून गेलो. असे द्वंद्व सतत येत राहतात, आणि आपली कसोटी, माझी तरी कसोटी घेत राहिले. आता खरं मी चूक मीच केली होती, मी गेलो कशाला PGI, पण ती माझ्या चुकीत ना अशा प्रकारचे द्वंद्व माणसासमोर निर्माण होतात. माझी एक चूक मी जी वारंवार केली, आणि मी हे म्हणेन की अजूनही माझा तो मोह जात नाही आहे, तो म्हणजे सरकारच्या सोबत काम करणे. आम्ही गडचिरोला गेलो तेव्हा इथले महाराष्ट्राचे हेल्थ सेक्रेटरी म्हणाले की तिथे कोणीच जायला तयार होत नाही हो, तुम्ही दोघेही जात आहात तर आमचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुधरवून द्या. आणि ती भानगड आम्ही गळ्यात लावली. आणि त्या एका अर्थाने जरी आम्ही सरकारी नोकर नव्हतो, पगारही घेत नव्हतो, पण सरकारसाठी वेळ देत होतो, जी भानगड गळ्यात लावली त्याच्यातनं अशी स्थिती आली की असेंब्लीमध्ये माझ्या आणि राणीच्या विरुद्ध 3 वेळा प्रश्न विचारण्यात आले. 3 वेळा असेंब्ली काय डिबेट करते आहे की अभय आणि राणी बंग हे अमेरिकेचे CIA एजंट्स आहेत का, आणि तिथे प्रायव्हेट प्रॅक्टिस कमवून आदिवासींना लुबाडून पैसे, अशा प्रकारचे आरोप कोणती आमदारांना फीड केले, त्यांनी आपल्या असेंब्लीत प्रश्न टाकून दिले. तर सरकारसोबत जे त्रांगड आहे, सरकारी रुग्णालय सुधारण्याचा प्रयत्न केला तरी असं दिसलं की ही पूर्ण सिस्टीम वरून खालपर्यंत एक आयदर तिला प्रेरणा नाही किंवा भ्रष्ट आहे. काही माणसं प्रेरणा नाही म्हणून, काही माणसं भ्रष्ट म्हणून, थोडीशी जी उरली सुरली त्यांच्या भरोशावर सिस्टीम चालते. या सिस्टीमचा भाग बनण्याची चूक केली की मग त्याचे शिंतोडे उडतातच. दारूचा प्रश्न घेतला, दारूबंदीसाठी महाराष्ट्र सरकार विरुद्ध आमचं 6 वर्ष आंदोलन चाललं की दारू बंद करा, आणि शासन बंद करीना. गडचिरोलीच्या जंगलात आम्ही एकटे होतो. दारूवाल्यांनी, त्यांची जी जिल्ह्याभराची संघटना होती, त्यांनी जाहीरपणे गडचिरोलीच्या चौकात भाषणात धमकी दिली की या दोघांचे आम्ही मुर्दे पाडू. आणि गडचिरोलीमध्ये मुर्दे पाडले तरी कोणाला पत्ता लागणार होता? मी कधी कामासाठी बाहेर जायचो आणि राणीला आणि 2 लहान मुलं, 1 6 महिन्याचं आणि 1 5 वर्षाचं, त्या दोघांना सोडून जायचो. तेव्हा परत आल्यानंतर मला माझी बायको आणि माझे मुलं मला जिवंत दिसतील याची खात्री नव्हती. सरकारशी संबंध आला की माझा अनुभव असा आहे की माझं अतिशय हताशा, चीड, संताप,
असं सुरू होतं. आणि त्याच्यातनं माझा काढलेला प्रत्येक वेळी मार्ग शेवटी मी असा पाहिला असा निघतो की एकीकडे सरकारसोबत संघर्ष सुरूच ठेवावा लागतो बदलासाठी, व्यापक बदलासाठी, पण शासनमुक्त असे कोणते ना कोणते छोटे उपाय शोधावे लागतात. त्यामुळे शासन जर गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करत नसेल तर आम्ही गडचिरोलीच्या गावाची दारूमुक्ती नावाचा कार्यक्रम सुरू केला की मुंबई शासनाची आम्ही आता वाट बघणार नाही, आमचं गाव दारूमुक्त आम्ही घोषित करतो. म्हणून दारूबंदीच्या ऐवजी दारूमुक्ती, दारूमुक्ती ही माझ्या हातात आहे, माझ्या गावाच्या हातात आहे. त्यासाठी मला महाराष्ट्र शासनावर अवलंबून राहायची गरज नाही. महाराष्ट्र शासन किंवा कोणतेही शासन योग्य आरोग्यसेवा खेड्यात देत नाही, मग खेड्यातल्याच बाईला सक्षम करून आरोग्याचे प्रश्न कसे सोडवता येतील? आरोग्य स्वराज्य. त्या खेड्यातल्या बाईला प्रशिक्षण देऊन लहान मुलांचं न्यूमोनिया, नवजात बाळाचे मृत्यू सर्व कमी करता आले. तर माझा अनुभव असा की जर खरी हतबलता मी कुठे अनुभवत असेन आणि संताप अनुभवत असेन तर जेव्हा जेव्हा माझा शासनाशी संपर्क येतो तेव्हा माझी कसोटी होते. पण प्रत्येक वेळेला मला जो उपाय शेवटी सापडतो तो असा असतो की एकीकडे शासनाशी न्यायासाठी संघर्ष सुरू ठेवला पाहिजे, पण दुसरीकडे शासनमुक्त असे उपाय देखील शोधले पाहिजे. कम्युनिटीची साथ तुम्हाला मिळत राहते, कम्युनिटीची साथ तुम्हाला मिळत राहते अशा कसोटीच्या प्रसंगी सुद्धा. ज्यावेळी आमच्या दोघांच्या खुनाची धमकी देण्यात आली तेव्हा गावागावातले आदिवासी आणि आदिवासी नेते एकत्र झाले आणि त्यांनी त्या दारूवाल्यांना असं स्पष्ट सुनावलं की तसे गोंड आदिवासी हिंसक तसे नाही. ते म्हणाले आम्ही हिंसक तर सहसा नाही, पण या दोघांना जर तुम्ही हात लावला तर तुमचं एकाचंही घर या शहरात राहणार नाही. बाबा, तुमचा मी कोण आहे हा प्रवास नेहमीच चालू आहे, पण तुम्हाला अपघाताने का होईना पण मी कोणाचा आहे याचा एक दिवशी शोध लागला आणि तो शोध तुम्हाला कसा लागला आणि तो लागल्यावर तुम्हाला असं युरेका युरेका झाल्यासारखं वाटलं? नाही, तू जसा विचारतो तसा मी घेत नाही प्रश्न. पण ज्या वेळेला मी बिहारच्या दुष्काळात आम्ही 1000 लोकांचं अन्नछत्र चालवत होतो आणि तिथे अन्नासाठी खूप लांबून लोक यायचे, मुलं वृद्ध स्त्रिया वगैरे असं, तर आमचा तो मठ होता आणि त्या मठाचं दार एकदा सकाळी उघडलं ते एक बाई पडलेली होती अशी पायरीवर, ती विरलेलं ते तिकडलं पांढरं मळकट असं तिचं लुग साडी वगैरे, तर गावातले 4-6 लोक उभे होते. म्हणले मर गई. तर मग म्हणजे ती कुठून तरी तिला कळलं इथे अन्न मिळतं म्हणून ती आली होती. हां, आणि दार वाजवलं तिने, आम्हाला ऐकू आलं नाही आणि ती गेली हो. हां, एक घास मिळाला असता तरी तो जीव वाचला असता. एक घास आपण किती अन्न टाकून देतो, किती गरज नसताना हे करतो, ते सगळं माझ्या ह्याच्यासमोर आलं आणि त्या क्षणी मी त्यांचा झालो. हां, म्हणजे मी आता कुठला, मी गरिबांचा आहे. आता त्या सगळ्या झुमरीतलया वगैरे तिथे अभ्रकाच्या खाणी आहेत आणि त्या अभ्रकाचे कणकण हवेत उडत असतात, ते सगळे काम करणाऱ्यांच्या नाकातोंडात जाऊन ते छाती भरली की टीबी त्याच्यावर सुपर ॲड होतो आणि मग 25-30 वर्षाची माणसं मरतात हो. त्या गावात त्याच्या वयापेक्षा जास्त कोणी माणूसच नाही आहे, म्हातारं नाहीच आहे, अशी परिस्थिती. 7-8-10 वर्षाची मुलं कामाला लागतात. आम्ही एक तर टीबीची औषधं नेली नव्हती आणि एक वर्षभर कोण ट्रीटमेंट देणार तिथे, तेव्हा स्ट्रेप्टोमायसिनची ट्रीटमेंट होती 66 सालातली गोष्ट. आणि जर समजा ट्रीटमेंट दिली असती तरी पोटात अन्न नसताना कुठली ट्रीटमेंट लागू पडणार आहे? नाही आहे. टीबी हा माल न्यूट्रिशनचा आजार आहे, गरिबीचा दारिद्र्याचा आजार आहे. म्हणून मग हे सगळ्याचं जी काही उद्विग्नता आली आणि मग हे माझी सगळी स्वप्न विरघळली सगळी, की माझे ती वडिलांनी आई वडिलांनी सगळ्यांनी ती बनवून दिली होती मला की तू हॉस्पिटल काढ, तू मग चांगलं बंगला हेन मोटार, तर ते एक सुंदरशी बायको तुला बघून देतो आम्ही वगैरे असं काय काही नाही हो. कशात काही अर्थ नसतो. म्हणजे हे जे आहे ना की आपण किती जरी मोठे झालो आणि ही माणसं अशी राहिली तर आपल्या मोठं होण्याला काय अर्थ आहे? हां, म्हणून असं ते सगळं सो. त्या तिथे माझी
माझी स्वतःची स्वप्न किंवा टिंबोटिंब ते सगळं सोडून दिलं आणि एक नवीन माझं जीवनातला अध्याय सुरू झाला. आता तू ज्या अर्थाने विचारतेस त्याच्या मी सांगतो. मी आधी एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडलो होतो आणि पण ती मला भेटली, लांबूनच चाललो होतो, भेटली आणि अर्ध्या तासात मी तिच्यापासून पळालो. नुसतं तिच्यापासून नाही, सौंदर्यापासूनच पळालो. हां, आणि ते काही नाही हो, अंदर कुछ नाही. हां, आणि ते सगळं सगळं चेहरा आणि त्याला हे लावान ते लावान, तो चेहरा म्हणजे तिचं विश्व होतं. म्हणजे कोणाचं विश्व, एक क्रिकेटचं ग्राउंड असेल तिचं एवढं क्रिकेटचं ग्राउंड. नीट आठवतोय, हां अजून नीट आठवतोय त्यांना. मी त्याच्यावर एक दोहा रचला, सांगू त्वचा. मी कबीरासारखे मी दोहे लिहिलेत कबीराच्या सारखे. त्वचा बाहरी को कितना सजाते, वो कपडे वो गहने वो इतर फुवारे, अंदर छुपाए मन गंदगी को, ले हात झाडू कर साफ सुतरे. त्यामुळे कोणाला देऊ? अभय वावा. अच्छा अच्छा, वावा म्हण. अभय अभय ना दे. त्यामुळे नंतर मला नंतर सुनंदा भेटली आणि ती आपल्या चार चौकांसारखी दिसणारी, म्हणजे ती सुंदर बिंदर अशी कॅटेगरीत नव्हती, पण ती तिच्या गुणांवर मी लुब्ध झालो. हां, मला त्या आधीच्या सुंदर मुलींनी हे शिकवलं होतं. हां, की ते लांब लंबे रोस रेसका घोडा नाही म्हणत मी, परंतु कोण अशी व्यक्ती असते की जी आपल्याला आयुष्यभराची साथ देऊ शकेल. ती वर्गात हुशार पहिली दुसरी तिसरी असायची, पण वर्गात नापास होणाऱ्या मुलांना पुढच्या वेळेला ती सगळी शिकवायची, त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यायची. ती खेड्यातली बॅकवर्ड कास्ट अशी मुलं असायची, त्यांना इंग्लिशचा कॉन्फिडन्स नसायचा तर त्यांचं इंग्लिश करून घ्यायची. काही जणं ते असं पेपर टाकून मध्येच यायचे निघून, तर मला ती बसवायची परीक्षेच्या हॉलच्या बाहेर, इथे आपले ते आहेत ना, ते कोणाला बाहेर पडू द्यायचे नाही, असं संबंध करून ती पास करून घ्यायची. आणि इतकी ती स्वावलंबी, त्या सगळ्या हॉस्टेलला असून स्टोवरचा स्वतःचा स्वयंपाक, नंतर साड्या बिड्या कधी अशा इस्त्रीने पण स्वच्छ धुतलेल्या, आणि म्हणजे इतकी छान तिचं रांगोळ्या उत्तम काढायची. म्हणून हा मी त्या गुणांवर लुब्ध झालो आणि त्यामुळे मला असं कधी ते स्टेशन लागलंच नाही सौंदर्याचं. बरं झालं ना आनंद, तुम्ही सुनंदाताईंचं वर्णन खूप छान केलं आहे. त्यांच्या कोपिंगच्या ज्या अल्टिमेट कपॅसिटीज होत्या त्याविषयी सांगा ना, म्हणजे बाबांना हा सगळा जो सपोर्ट मिळाला तो कसा मिळाला, त्या तुमच्या रोल मॉडेल पण होत्या. म्हणजे संधी मिळालीच आहे तर मी ह्या म्हणजे राणीबहिणीबद्दलही बोलतो आणि सुनंदाबद्दलही बोलतो. हां, म्हणजे त्या दोघींचे जे स्ट्रेंथ्स आहेत ते या दोघांना कसे पूरक झाले त्याच्याबद्दल बोलता येईल. तर सुनंदाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं काय आहे की ती फारच वास्तवाशी अशी जोडून असलेली स्त्री होती. तिला समजलं की ज्याला आपल्याला साखळी घालताच येत नाही त्याला सोडून द्यावा. म्हणजे तो मुक्त तो रात्रंदिनी असा जो असलेला, त्याला कारागृहाच्या भिंतीमध्ये कोंडूनी काय होणार आहे, आता काही होणार नाही. शहाणपणा जो म्हणतात तो आपण सुनंदाकडून शिकावा. किंवा कोणावरती आपण रोप जमवायचा तर ज्याच्यावर जमवता येईल त्याच्यावरती. आता काय केलं तिनं, म्हणजे तिचं सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की असं स्वातंत्र्य दिल्यामुळे हा माणूस सतत बंधनात राहिला. हा मास्टर स्ट्रोक आहे नात्यांमधला, हां, की जो आपण सगळ्यांनी शिकावा. हां, माझी बायको पण ते करते. सविता इथे बसल्या आहेत. हो, त्यामुळे ह्या मास्टर स्ट्रोक आहे की काय काय शिकावं. सुनंदाकडून मी खूप काही शिकलो, त्याच्यातली ही एक गोष्ट नात्यांच्या बाबतीतली खूप शिकलो. दुसरं ना, मी सुनंदाच्याकडून जे शिकलो, सुनंदाला जेव्हा तिचा आजार कळला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला ती त्या आजाराबरोबर कोप करत होती, कॅन्सरच्या, हां कॅन्सरचा तिला आजार होता, तर ना कॅन्सरच्या आजाराचा उपयोग करून तिनं स्वतःला अधिक चांगलं माणूस केलं, हे मला खूप तिच्यातलं आवडतं. हां,
कारण मी तिला आधी पण बघितली आहे, नंतर पण बघितली आहे, आणि मला होता होता ती म्हणजे तिच्यामध्ये आमच्या सगळ्या रुग्णांची आई ती होतीच, ती आईची क्षमता तिच्यामध्ये होतीच, पण कॅन्सरच्या नंतर तिच्यामधलं ते मातृत्व जे आहे ना, ते ज्या पद्धतीने विस्तारलं तो तिनं स्वतःवरती केलेलं तिचं काम होतं, त्यामुळे ते मी तिच्याकडून घेतलं. आणि मला त्या संदर्भात बाबाबद्दलही बोलायचं आहे की नात्यामध्ये जेव्हा तुमच्या सहचाराला एक गरज लागते आरोग्याच्या त्या टप्प्यावरती, परिस्थितीच्या त्या टप्प्यावरती, तेव्हा बाबा ज्या म्हणजे मगाशी हा म्हणाला बालसदृश, ते खरंच आहे बाबाच्या बाबतीत, पण जेव्हा तो तिचा केअर गिव्हर या भूमिकेमध्ये बाबा जेव्हा होता, तेव्हा ज्या पद्धतीने बाबा तिची काळजी घ्यायचा, ते त्यामधून मी त्यांच्या सहजीवनाबद्दल सुद्धा खूप शिकलो. त्यामुळे हे मी सुनंदाकडून शिकलो आणि आता थोडं ह्यांच्याबद्दलही बोलतो, कारण ह्यांच्याकडूनही मी खूप शिकलो आहे, म्हणजे वहिनी आणि अभयदादा ह्यांच्या नात्यामधून. काय सगळ्यात महत्त्वाचं शिकलो माहिती आहे, ह्या दोघांची प्रकृती अतिशय भिन्न आहे. दोघांचे टेम्परामेंट्स अतिशय भिन्न आहेत. अनेक वेळेला दोघांच्या प्रायोरिटीज अतिशय भिन्न असतात. पहिली गोष्ट की हे ते मतभेद त्यांच्यामधले हे कडाडून एकमेकांच्या समोर ठेवतात आणि तरीही ते एकमेकांबद्दलचा आदर गमावत नाहीत. हे जे मी ह्यांच्याकडून ह्या जोडप्याकडून जे शिकलो आहे ते सुद्धा मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी राणी वहिनीला अभय दादा जेव्हा आजारी होता तेव्हा पाहिलं आहे, आता राणी वहिनी जेव्हा आजारी असते तेव्हा अभयदादाला पाहिलं आहे, आणि त्या दोघांच्या मधला तो जो सुसंवाद आहे तो सुसंवाद आहे, पण मतभेद असूनही एका ध्येयावरती ज्या वेळेला तुम्ही काम करता तेव्हा त्या मतभेदांचाही वापर तुम्ही कॉम्प्लिमेंटरी कसा करून घेणार, हे मला खूप सर्चमध्ये सुद्धा मला जाणवतं नेहमी की अभयदादा जो काम करतो तो वैचारिक, तो एक संशोधक आहे मुळामध्ये. हां, म्हणजे मुळामध्ये मी त्याला संशोधक म्हणेन की तो मुळामध्ये संशोधक आहे, मुळाशी जाणारा जो असतो तोच संशोधक होऊ शकतो. आणि वहिनी जी आहे ना ती डॉक्टर आहे, म्हणजे मुळामध्ये डॉक्टर आहे, पण तिच्यातल्या डॉक्टरमधून संशोधन, ह्याच्यातल्या संशोधकांमधून, म्हणजे त्या दोघांचं असं इतकं ते छान असं मस्त संयुग आहे ना, इट्स अ कंपाऊंड. तर सहजीवनामधून संयुग कसं तयार करावं ह्याच्यासाठी ही माझ्यासाठी दोन रोल मॉडेल्स आहेत. आणि आज जरी सुनंदा नसली तरी मी म्हणतो की आजही ते सहजीवन आहे. संयुग नसून अलॉय. अभय, तुम्हाला मला विचारायचं होतं की विधायक कार्य आणि संघर्ष, आता आनंदनी एक समतोलाची थीमच पुढे न्यायचं ठरवलंय असं दिसतंय, तर या दोनमधला समतोल तुम्ही कसा राखता? मी असं म्हणणार की त्याच्यामध्ये विरोधाभास हाच मुळी भ्रामक आहे. दिवस आणि रात्र दोन्ही मिळून दिवस होतो, दिन होतो. नाही नाही नाही, दिवस मिळूनच दिन होतो, नाही नाही नाही, रात्र मिळूनच दिन होतो, ही अर्धदृष्टी आहे. या पुण्याने 100-125 वर्षांपूर्वी टिळक आणि आगरकरांचा तो संघर्ष पाहिला. राजकीय सुधारणा पाहिले की सामाजिक सुधारणा पाहिले, वस्तुतः दोन्हीमध्ये काही डायकोटमी नव्हती. समाज सुधारल्या खेरीज राजकीय स्वातंत्र्य मिळणं कठीण होतं. गांधींनी येऊन ते दोन्ही कंबाईन करून टाकले, कारण विरोध नव्हताच खरं, म्हणजे विरोधाचा भास होता. तर या पिढीसाठी म्हणजे विधायक कार्य हा शब्द या पिढीला माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, हा तसा जुन्या काळाचा शब्द आहे. पण एक आपण एखाद्या न्यायासाठी चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष करतो ते तर तुम्हाला माहिती आहे, डोळ्यासमोर बघताच तुम्ही. पण विधायक कार्य म्हणजे
त्याच्यावरती काही उपाय शोधून तो प्रत्यक्ष जीवनामध्ये समाजामध्ये आचरणात आणायचा, त्याला म्हणतात विधायक कार्य. आणि भारतामध्ये दशकानुदशकं हा वैचारिक चर्चा सुरू की विधायक कार्याने समाज बदलावा की संघर्षाच्या कार्याने समाज बदलावा, आणि कधी पेंडुलम इकडे जातो कधी पेंडुलम तिकडे जातो. मी दोन्ही याच्यातनं गेलेलो आहे. जयप्रकाश नारायणांच्या युवा आंदोलनात मी होतो, त्यामुळे संघर्षातही भाग घेतला, दारूबंदी चळवळ केली, शेतकरी आंदोलनात मी भाग घेतला. आणि दुसरीकडे आरोग्य सुधारवण्यासाठी अनेक रचनात्मक छोटे छोटे उपाय आम्ही शोधत असतो. पण वस्तुतः मला असं दिसतं की दोन्हीमध्ये काही विरोधाभास नाहीच आहे. एक छोटंसं रूपक घेतो, एक उदाहरण घेतो. मी खादी घालतो. आता ते मोदींचं कॅलेंडरवर फोटो आल्यापासून खादी अचानक चर्चेमध्ये आलेली आहे, पण मी काही त्यासाठी खादी घालत नाही. मी खादी घालतो त्या एका खादीमधनं मी काय काय साध्य करतो, तर पहिली गोष्ट, खादीमुळे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळतो, कारण ते कापसाचं वस्त्र आहे. शेतकरी तिकडे आत्महत्या करणार, त्या आत्महत्या शेतकऱ्याच्या, विदर्भातल्या शेतकऱ्याच्या दूर व्हाव्या म्हणून मी आंदोलनही करू शकतो. पण सोबतच जर मी कॉटनचे कपडे घातले तर शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळेल. मी खादी घालतो कारण मजुराला, कातणाऱ्याला, विणणाऱ्याला त्याच्यामध्ये मजुरी मिळते. मी त्या मजुरांचं आंदोलनही करू शकतो आणि केलंही पाहिजे. पण मी खादी घालून देखील त्यांना रोजी मिळवून देतो. मी खादी घालतो कारण खादी पर्यावरण फ्रेंडली आहे, रिन्युएबल आहे, ऑर्गॅनिक आहे. तर मी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आंदोलनही करू शकतो, करायलाही पाहिजेत. आणि मी अंगावर खादीचं वस्त्र घालून देखील मी पर्यावरण वाचवत असतो. तर खादीमध्ये अशा अनेक संघर्षांची रचनात्मक बाजू आहे. आणि त्यामुळे मला हे की ते हा प्रश्न पडत नाही. मला माझी व्यक्तिशः अशी मांडणी आहे की खरं म्हणजे प्रत्येक माणसाला, एका माणसाला देखील राजनैतिक कृती करता येते, राजनैतिक परिवर्तन करता येतं. आणि छोटे छोटे जे आपण उपाय करतो, मी खादीचं एक उदाहरणच घेतलं, पण पर्यावरण फ्रेंडली आपण त्या पद्धतीने जगलो तर आपण एक राजकीय परिवर्तन केलं, आपण राजकीय बदलच करतो. आणि त्यामुळे रचनात्मक काम आणि संघर्ष याच्यामध्ये विरोधाभास न बघता, न करता त्यांना एकत्र कसं करता येईल? बालमृत्यू आहेत महाराष्ट्रात, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध संघर्षही केला आम्ही. पण त्याचवेळी हे बालमृत्यू ताबडतोब स्वतःच गडचिरीच्या गावांमध्ये कशी कमी करता येईल याचा उपाय शोधला. आणि खरं म्हणजे दोन्ही मिळून बालमृत्यू कमी करण्याचं एकूण जे काम आहे ते उभं राहतं. कारण जे महाराष्ट्र शासनाशी संघर्ष केला त्यामुळे शासनावर काहीतरी जनमताचा दबाव निर्माण झाला आणि त्याला तो इश्यू त्यांना गांभीर्याने घ्यावा लागला. आणि जो उपाय विकसित केला गडचिरोलीमध्ये तो महाराष्ट्र सरकारने काय, भारत सरकारने राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून करून भारतामध्ये 6 लाख खेड्यांमध्ये तो लागू केला. संघर्ष आणि रचनात्मक कार्यक्रम दोघांचंही कॉम्बिनेशन करता येतं. मला त्याची किल्ली खरं म्हणजे गांधीमध्ये सापडते, ती जादू त्या माणसात होती. म्हणून त्यांचं ते एक जे वाक्य खूप प्रसिद्ध आहे, सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून विस्ताराने सांगायची गरज नाही, पण बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. माझ्या जीवनामध्येच ते जर मी परिवर्तन आणायला सुरुवात केली तर ते रचनात्मक कामही आहे. आणि एकीकडे तो प्रचंड मोठ्या सत्तेशी, व्यवस्थेशी मी माझा व्यक्तिगत संघर्षही करतोय, कारण मी माझ्या जीवनामध्ये ते परिवर्तन सुरू करून दिलं. तर ते अद्वितीय असं त्यातलं जे अद्वैत आहे संघर्ष आणि विधायक कामामधलं, ते गांधींमध्ये इतकं सुंदर बघायला मिळतं की त्यातला थोडासा तुकडा मी उचलतो. आनंद, सामाजिक काम करता करता वैयक्तिक महत्वाकांक्षेचा मेळ तुम्ही कसा घालता? कारण हा युवांना फार मोठा पडलेला प्रश्न आहे. वैयक्तिक महत्वाकांक्षा तिचा मेळ कसा घालायचा? मला असं वाटतं आपण जितके व्यक्तिवादी आज होत आहोत त्यामध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षा नसावीच असं होणार नाही. म्हणजे वैयक्तिक महत्वाकांक्षा ही बहुसंख्य लोकांना असणार, बरोबर. वैयक्तिक महत्वाकांक्षा ज्यांची आधीच सब्लिमेट झालेली आहे असे खूप थोडे असतात.
तर त्यामुळं आपल्याला त्याचा एक वेगळी त्याची मांडणी करावी लागेल की वैयक्तिक महत्वाकांक्षेला कोणतं वळण द्यावं. कारण वैयक्तिक महत्वाकांक्षा सोडा असं आपण जर म्हणालो आपण तर ते खरं नाही. तर मग वैयक्तिक महत्वाकांक्षा तिला जर वळण द्यायचं असेल तर एक वळण विस्ताराचं वळण आहे. म्हणजे वैयक्तिक महत्वाकांक्षेला सामूहिक महत्वाकांक्षा करा. पण सामूहिक महत्वाकांक्षा ही कुठल्या उद्दिष्टासाठी ते उद्दिष्टसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण सामूहिक महत्वाकांक्षा ही म्हणजे एक जण पाकिटमार आहे आणि अनेक जण दरोडेखोर आहेत हां असं पण ते होऊ शकेल. त्यामुळे फक्त सामूहिक महत्वाकांक्षेत तिचं रूपांतर करणं हा एक पण थोडा अपुरा मार्ग आहे. मग काय पाहिजे तर ते उद्दिष्ट असं पाहिजे की ज्याच्यामध्ये मी अधिक चांगला माणूस होण्याची शक्यता आहे आणि माझ्या बरोबर असणाऱ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आणि पुढे जाऊन समूहाच्या जीवनामध्ये काही ना काही बदल होण्याची शक्यता आहे. असं जर मी केलं तर मी माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला हळूहळू विस्तारत नेऊ शकतो. हा एक भाग. दुसरा भाग मी जो मगाशी बोललो की माझ्या माझे मटेरियल गोल्स आणि माझे इमोशनल गोल्स ह्यांची सांगड घालणं. आणि तिसरा भाग मला त्यातला महत्त्वाचा असा वाटतो की मला हळूहळू हे समजलं पाहिजे की कोणत्या वेळी माझा फोकस काय असला पाहिजे. म्हणजे ना एक उदाहरण सांगतो की मी समजा महत्त्वाकांक्षी आहे म्हणजे काय हो माझं ध्येय पुढे नेण्याचं जर माझं महत्त्व असेल ती महत्त्वाची आकांक्षा माझी असेल तर ती का नसावी. पण मग उतरंड काय असली पाहिजे. माझा जो विषय आहे तो सगळ्यात मोठा आहे. त्याच्यामध्ये मी ज्या भागामध्ये काम करतोय ते उद्दिष्ट तरीही ते माझ्यापेक्षा मोठं आहे आणि त्याच्याकडे जाणारा प्रवास सगळ्यांनी करायचा आहे तो गटही माझ्यापेक्षा मोठा आहे आणि ह्या सगळ्याचा मी एक भाग आहे. असं जर मी माझ्या महत्त्वाकांक्षेकडे पाहिलं तर ती खूप अर्थानं सब्लिमेट होईल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की विस्तार हा असा असावा. आपण नेहमी महत्त्वाकांक्षेचा विस्तार काय म्हणतो म्हणजे मी समजा क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आहे तर मी आज 40 पेशंट बघून त्यांच्याकडून 40,000 रुपये घेतले उद्या मी 80 पेशंट बघून त्यांच्याकडून 8,00,000 रुपये घेतले तर मी ती महत्त्वाकांक्षा मानतो. तर ती महत्त्वाकांक्षा नाहीच आहे ना. त्यामुळे मग खरी महत्त्वाकांक्षा काय आहे हे सुद्धा मला कळणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार मला माझी पुन्हा अख्खीच्या अख्खी जीवनशैली बदलता आली पाहिजे. म्हणजे मला असं सुचलं मी प्रॅक्टिसमध्ये पडलो तेव्हा मी मगाशी म्हणालो त्याच्याशी धागा की मी फुल टाइमर राहिलो नाही मी प्रॅक्टिसमध्ये पडलो तेव्हा लोक मला म्हणाले अरे वा तर तू जाम पैसे कमावणार. तर मी असं माझ्या स्वतःला म्हणालो की नाही मी माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बाहेर पडतोय मी पैसे कमवण्यासाठी बाहेर पडत नाही आहे. म्हणून माझ्या डोक्यात त्यावेळेला असा विचार आला की बाकी सगळेजण ना मी इथे प्रॅक्टिस करेन तिथे करेन मी ना माझा पुढच्या 30 वर्षांचं असं टाइम टेबल केलं सुरुवातीलाच की मी माझी प्रॅक्टिस कशी कमी करेन. म्हणजे कुठली संख्यात्मक प्रॅक्टिस किंवा पैसे कमावणे वाली जी प्रॅक्टिस आहे ती आता तो हा म्हणजे आता कसं आहे की ती होळी आणि पाण्यासारखं आहे विनोबांच्या. त्यामुळे मी ज्या शहरामध्ये काम करतो तिथून मला तिथं जाणं आवश्यक आहे पण मी त्याप्रमाणे करत गेलो आणि माझ्या प्रॅक्टिसला 25 वर्ष झाल्यावरती मी आता माझी खाजगी प्रॅक्टिस गेल्या 5 वर्षामध्ये बंद केली. मी आजही पेशंट्स पाहतो काम करतो पण ते आता पूर्णपणे संस्थेशी निगडीत असलेलं काम आहे तो माझा खाजगी व्यवसाय म्हणून मी तो करत नाही. म्हणजे हळूहळू आपण ती महत्त्वाकांक्षा जर त्या ध्येयाकडे वापरत नेली तर ती विलीनता आपोआप येते आणि मग ती विलीनता एकदा आली की आपल्यामध्ये लीनता आपोआप येते. अभय तुमच्या संपूर्ण सामाजिक कार्याला संशोधनाची आणि नवीन ज्ञानाच्या निर्मितीची नेहमी अशी एक त्याचा एक भक्कम पाया त्याला लाभत गेला. तर आता ज्याला नॉलेज सोसायटी म्हणतात आणि नवीन कर्मशील ज्ञानाच्या निर्मितीतूनच खरे सामाजिक प्रश्न सुटतात वगैरे असं आज बहुश्रुत आहे. परंतु 30 वर्षापूर्वी तुम्ही हे कसं हेरलं आणि ती बैठक
जी तुम्ही दिलीत ती त्या दृष्टीने युवांना आजचे सामाजिक प्रश्न हे मटेरियल इनपुट किंवा एनर्जी इनपुट किंवा फायनान्शियल कॅपिटल इनपुट किंवा लेबर इनपुट ह्याच्याऐवजी नॉलेज इनपुटने सोडवणं हे अतिशय एक आदर्श असं उदाहरण तुम्ही घालून दिलं. ती वाटचाल कशी होती तुमची? म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही हे बघितलं की जवळजवळ 92% स्त्रियांना स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत आणि म्हणून तुम्ही म्हणजे मदर अँड चाईल्ड याच्याऐवजी विमेन अँड चाईल्ड अशी एक संकल्पना हे केली आणि जागतिक आरोग्य संघटनेनीसुद्धा ती स्वीकारली. असे अनेक गोष्टी तुम्ही एक जागतिक पातळीवरचे परिणाम घडवून आणलेत तुमच्या संशोधनातून. तर ही सगळी बैठक कशी होती? मी जेव्हा तरुण होतो तेव्हा दोन प्रकारची सामाजिक कामं प्रचलित होती आणि कदाचित आजही तीच दोन प्रकार प्रचलित आहेत. एक आहे भावूक रिस्पॉन्स आणि दुसरा आहे भडक रिस्पॉन्स. भडक त्यामुळे एखादा सामाजिक प्रश्न दिसला की काही जण अतिशय भावूक होऊन सेवा करायला लागतात. उत्तम, दोन पेशंटना सेवा मिळते. आणि काही जण अतिशय भडकपणे त्याचं काहीतरी स्लोगन, आंदोलन, मोर्चे, दोन्ही अप्रोचेसची गरज आहे. पण मी जेव्हा दोन्ही अप्रोचेस वापरून पाहिले माझ्या शिक्षणाच्या नंतरच्या आमच्या पहिल्या काही वर्षांमध्ये दोघांचे तीव्र मर्यादा आमच्या लक्षात आल्या की याच्यामुळे फार काही प्रश्न सुटत नाही. सेवेने 2, 4, 5, 15, 20, 100 लोकांचा तात्पुरता रोगाचा प्रश्न उपचार तो सिम्पटम्स प्रॉब्लेम नाही सुटत. आणि निव्वळ संघर्षाने प्रश्न सुटत नाही. फक्त तुम्ही कोणातरी दुसऱ्याला शत्रू कल्पून त्याच्याशी कसं लढायचं आणि विजय कसं मिळवायचं, यू ओनली चेंज द डेफिनेशन ऑफ एनिमी. तर दोन्हीच्या मर्यादा मी स्वतःच केल्या आणि माझ्या लक्षात आलं की अरे होत नाही, आपलं गाडं काही पुढे सरकत नाही आहे. तर विज्ञानाचा विद्यार्थी होतो शिक्षणामुळे आणि म्हणून योगायोगाने असं घडलं की महाराष्ट्रातल्या मजुरांची किमान मजुरी जी होती ती 1979 4 रुपये होती. मी मजुरांचं संघटन करत होतो, संघटन करून त्यांची मजुरी वाढवून घ्यायचा प्रयत्न करत होतो. मजुरी वाढत नव्हती कारण सरकारची मजुरी 4 रुपयाची सीमाच होती. म्हणून मग मजबूरन ही सीमा कशी ठरली हे बघायला लागलो. तर मंत्रालयात जाऊन त्यावेळी झिरॉक्स नव्हते, त्यावेळी असं RTIच्या अंतर्गत माहिती मिळवताना यायची. मंत्रालयात जाऊन एका क्लार्कशी दोस्ती करून मी त्या समितीचे मिनिट्स मिळवले, पागे समिती. आणि त्यांनी काय पद्धत वापरली 4 रुपये ठरवण्याची. आणि मग मला असं आढळलं की त्याच्यामध्ये अनेक त्यांनी वैज्ञानिक चुका केलेल्या आहेत आणि ते मात्र माझं क्षेत्र होतं. आहारात काय काय गोष्टी असायला पाहिजेत, किती प्रमाणात असायला पाहिजेत, हे सगळं माझं थोडंसं वैज्ञानिक ज्ञान ते मला होतं. आणि म्हणून त्या सगळ्यांच्या आधारे पागे समितीची पद्धत कशी चुकली आणि योग्य पद्धत त्याच्याच जागी वैज्ञानिक योग्य पद्धत मांडली तर काय होईल त्याचा मी हिशोब मांडला आणि मजुरी 12 रुपये असावी असा माझा हिशोब निघाला. विस्तारात जात नाही, बरीच मोठी सामाजिक प्रक्रिया घडली. महाराष्ट्रातल्या अनेक संघटनांनी ते उचलून धरलं. पण 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने 60 लाख शेतमजुरांची मजुरी 4 रुपयावरनं 12 रुपये केली. तर मी विचार करायला लागलो की या मजुरांचं संघटन गेले 2 वर्ष मी बांधत होतो, यांना वैद्यकीय जाऊन जाऊन उपचार करत होतो, कदाचित काही लोकांचं भलेही झालं असेल पण फार काही प्रश्न सुटत नव्हता. आणि हे काम मी अक्षरशः 3 महिन्यात केलं. ही ताकद कशाची? ही ताकद माझी नाही आहे, ही ताकद विज्ञानाची आहे. ज्या 2 गावात आम्ही संशोधन केलं गडचिरोलीच्या की स्त्रियांना किती प्रमाणात स्त्रीरोग आहे, 2 गावाचं संशोधन. पण ते लॅन्सेटने प्रकाशित केलं, त्याच्याने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला त्याच्या पॉलिसीविषयी पुनर्विचार करायला भाग पाडला. तर काय आम्हाला मोर्चे नाही काढावे लागले की आंदोलन नाही करावे लागले? गरज पडली तर तेही करावं लागतं पण त्याचा परिणाम स्थानिक होतो. विज्ञानाचा परिणाम कसा होतो त्याचं उत्तर बघा. आपण सगळ्यांनी लहानपणीची ती गोष्ट वाचली आहे की आर्किमिडीज त्याच्या राजाला असं म्हणाला की तुम्ही मला
पुरेशा लांबीची तरफ द्या आणि पृथ्वीच्या बाहेर उभं राहायची जागा द्या, मी अख्खी पृथ्वी माझ्या हातांनी उचलून दाखवतो. आणि सगळेजण हसले. पण आर्किमिडीजच्या मागे विज्ञान होतं. लिव्हरचं जे प्रिन्सिपल आहे, तर्फेचं तत्व, त्याच्यावर आधारित तो बोलत होता. आर्किमिडीजला त्या काळात तर हसले, पण मला असं वाटतं की तीच आर्किमिडीजची लिव्हर आम्ही वापरली. गडचिरोलीमध्ये आम्ही जे जे काही संशोधन करतो, ही आमची अशी आर्किमिडीजची लिव्हर आहे की त्या 2, 4, 5, 15 गावात बसून त्या कोपऱ्यात राहून केलेलं जे आमचं संशोधन आहे. आर्किमिडीजचे हात कमजोर आहेत, त्या हातात काय फार बळ नाही आहे, पण ती ताकद जी आहे ती त्या विज्ञानाच्या लिव्हरची आहे की जागतिक पॉलिसी 3 वेळा आमच्या संशोधनामुळे बदललेल्या आहेत. तर हे विज्ञान युग आहे आणि इथे समाज बदलवण्यासाठी सगळ्यात पॉवरफुल जो बळ असेल तर ते विज्ञान आहे. एवढंच आहे मात्र की या विज्ञानाला लोकांशी जोडलं पाहिजे, नाहीतर मी एक्झॉटिक रिसर्चही करू शकतो ज्याचा कोणाला उपयोगही होणार नाही, किंवा मी रिसर्च हेही करू शकतो. मी नाव घेत नाही एका संस्थेचं, पण एका राष्ट्रीय संस्थेमध्ये नुकतंच मला बोलवलं, काय संशोधन करता फूड प्रोसेसिंगचं, तर मॅगी नूडल्सचे अजून विविध चविष्ट प्रकार आम्ही शोधून काढतो आहोत. तर विज्ञान तुम्ही कशासाठी वापरायचं? म्हणून मला एकीकडे गांधी भेटला आणि दुसरीकडे गडचिरोलीचे लोक भेटले, आणि या दोन बिंदूंच्या मध्ये आमचा जो काही विज्ञानाचं आणि सेवेचं दोन्ही काम चालतं, या दोन बिंदूंमध्ये आमची रेखा आखलेली आहे. पण ही ताकद खरं म्हणजे विज्ञानाची आहे की ते कमजोर माणसाच्या हात आहे ते एवढं बळ देतं की तुम्हाला खूप मोठे फोर्सेस त्याच्यानं उभे करता येतात. तुम्ही स्वतः गांधी आणि विनोबांच्या वास्तव्याने प्रभावित झालेल्या आश्रमात लहानाचे मोठे झालात, तुमच्या कुटुंबामध्ये पण सबंध एक आदर्शवादी असं वातावरण होतं आणि गांधी विचाराशी बांधिलकी होती. आज तुम्हाला काय वाटतं की आजच्या युवांनी आदर्शवादी असावं का, एखाद्या विचारसरणीशी त्यांची बांधिलकी असावी का? कारण आज असा विचार मांडला जातो की विचारसरणी विरहित विचार करावा. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आदर्शाचा वाद करता येत नाही, त्यामुळे आदर्शवादी तर कोणी होऊच नये. प्रश्न असा आहे की जीवनात आदर्श आहेत का? म्हणजे जर आपल्याला रिअलिस्ट व्हायचं असेल तर आदर्श हे रिअलिस्ट आहे का? तर वास्तव असं आहे की ते लहान मूल जेव्हा 12 महिन्याचं असतं, ते आईची कूस सुरक्षित असते, ती सोडून ते का चालायचा प्रयत्न करतं? धोका आहे, पडतं, सुरक्षा सोडताय, पण त्या वयामध्ये देखील त्या मुलामध्ये नवे क्षितिज धुंडाळायची आस आहे, ओढ आहे. माणसाच्या आतमध्येच मी आज जे आहे, मी आज जिथे आहे, तिथून अधिक चांगलं होण्याची इतकी आंतरिक ओढ आहे की त्यासाठी कोणता वाद निर्माण करण्याची गरजच नाही. आपल्याला क्रिकेटचा खेळाकडे बघू, 10 आणि 20 रन काढून समाधान का वाटत नाही? बरं आहे की कम्फर्ट झोनच्या आतमध्ये राहू आपण, पण आपल्या सगळ्यांना आणि खेळाडूंना देखील केव्हा तरी सेंच्युरी काढाविषयी वाटते, आणि सेंच्युरी काढली तर डबल आणि नाही तर ट्रिपल काढाविषयी वाटते, कारण माणसाला नेहमीच उन्नत व्हावं असं वाटतं. तर मला असं वाटतं की आदर्शवाद नाही म्हणणार मी, पण आदर्शाची ओढ, आजच्यापेक्षा अधिक चांगलं, आजच्यापेक्षा अधिक तेजोमय, आजच्यापेक्षा अधिक, ते आत्मरेच माणसाच्या आत्मरेच आहे. आणि ते असल्यामुळे आदर्शासाठी आदर्शवादी व्हायची गरज नाही, पण आदर्शाच्या आड येणारे जे अडथळे आहेत ते दूर केले तर आदर्शोन्मुख व्हावं असं मी म्हणणार. वादी होऊ नये, आदर्शोन्मुख व्हावं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला आंतरिक समाधान मिळतं आणि ते सगळ्यात कळीचं. जर कोणती गोष्ट करून जर आत्मातला सिग्नल जो असतो तो जर सकारात्मक अनुभव देत नसेल तर काहीतरी गडबड आहे. बेसूर जर आत्मधून अनुभव येत असेल तर काहीतरी माझं चुकत आहे, आणि म्हणून आदर्शोन्मुख असावं कारण ते माझा भाग आहे, इट्स मी. आणि दुसरं आयडिओलॉजीच्या बाबतीत मी असं म्हणणार की मला असं वाटतं की तरुणांनी कोणत्याही विचारसरणीतला बांधून घेऊ नये.
बांधून घेणं हे वैचारिक झापडं आहेत. कोणती विचारसरणीची झापडं लावून घेऊ नये. सत्य काय आहे ते शोधावं की ते प्रिय वाटत नसेल, आवडत नसेल, माझ्या रूढ मान्यतेपेक्षा वेगळं असेल तरी ते सत्य सत्य आहे. तो जो गॅलिलिओ म्हणाला ना, त्याला कोर्टात कबूल करायला लावलं की पृथ्वी फिरत नाही सूर्याच्या भोवती, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ते कबूल तर केलं त्याने जीव वाचवण्यासाठी. पण नंतर काय म्हणाला, इपर सी मोज, पण मी काय करू, ती फिरते हे सत्य आहे. तर तसं विचारसरणीला बांधून घेण्याऐवजी खरं म्हणजे वास्तव काय आहे, सत्य काय आहे आणि योग्य काय आहे हे ठरवून त्याच्यासोबत आपण गेलं पाहिजे. कोणत्या विचारसरणीची झापडं बांधून घेण्याचे दिवस संपले हे मला वाटतं. पण याचा अर्थ असा नाही की कोणतंही विचार असू नये. विचार वेगळा आणि विचारसरणी वेगळी. विचारसरणी तुम्हाला विचारच करू देत नाही. ती म्हणते तुझ्यासाठी सगळा विचार मी करून घेतला रे, आता या गुरुचं ऐक किंवा या नेत्याचं ऐक किंवा या कोणी प्रॉफिटने लिहून ठेवलेलं आहे त्याचं ऐक. तर विचारसरणी नको, विचार पाहिजे. आणि माझ्या विचारांना तपासून बघायला मला काही तत्वांचा मूल्यांचा आधार पाहिजे आणि माझा सत्सद्विवेक बुद्धीची अंतिम कसोटी पाहिजे. विचारसरणीपेक्षा हे अधिक चांगल्या कसोट्या राहतील असं मला वाटतं. गांधीजींनी वर्णन केलेला सत्याग्रही सायंटिस्ट नक्की कसा दिसतो तो तुमच्या समोर बसलेला आहे. अभय, शेवटचा प्रश्न मी घेईन आणि त्याच्यानंतर एक छोटासा 2 मिनिटाचा कार्यक्रम होईल. वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्यांनाच मी त्या प्रश्नाच्या उत्तराची संधी देणार नाही की तुम्ही राजकारणात का नाही गेलात. याची उत्तरं 2 आहेत. एक की मी राजकारणातच आहे आणि हे मी म्हणजे आता काय असं उगीच शब्दांचा खेळ करण्यासाठी म्हणत नाही आहे. मी पक्षीय राजकारणात नाही, मी सत्तेच्या राजकारणात नाही. सत्ता परिवर्तनाचं राजकारण मी केलं आहे. मी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात इमर्जन्सीच्या विरुद्ध आंदोलन केलेलं आहे. तर मी सत्ता अधिक योग्य व्हावी यासाठी कधी आंदोलन केलं आहे, कधी त्याला समर्थन दिलेलं आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मी समर्थन दिलेलं होतं. पण मी स्वतः पक्षीय किंवा सत्तेच्या राजकारणात नाही, पण मी एका दुसऱ्या राजकारणात आहे. शेवटी सत्ता कशासाठी हवी, समाजात परिवर्तन करण्यासाठी. परिवर्तन करण्यासाठी त्याच्यापेक्षा जर अधिक शुद्ध आणि अधिक गतिमान मार्ग असतील तर मी हा लांब पल्ल्याचा असा द्रविडी प्राणायाम कशाला करू. दुसरं मला असं दिसतं की राजकारण जे काही सत्तेचं राजकारण आहे, आपण लोकशाही म्हणतो पण त्यामध्ये शाही आली, राजनीती म्हणतो त्याच्यात राज आलं आणि नीती तर नाहीच आहे राजनीतीमध्ये. त्यामुळे हा जो राजनीतीचा मार्ग आहे, रूढ राजनीतीचा मार्ग, त्याच्याने काही लोकांच्या हाती सत्ता येत नाही. माझी सगळी आंतरिक तळमळ ही की लोकांच्या हाती सत्ता कशी जाईल आणि ती या नेत्याला मत दिल्याने किंवा त्या नेत्याला मत दिल्याने किंवा या पक्षाला सत्तेत आणलं की तो पक्ष बदलायचा, याच्याने अजिबात लोकांच्या हाती सत्ता जात नाही. मग लोकांच्या हाती सत्ता जायची असेल तर काय केलं पाहिजे याचा मी शोध घेतो. गांधीचा त्यासाठी शब्द स्वराज्य. तर मी स्वराज्याचा शोध घेतो आणि माझ्या दृष्टीने स्वराज्याचा शोध, आता माझी शक्ती मर्यादित आहे म्हणून त्यातल्या त्यात मी स्वराज्याचा शोध मुख्यतः फोकस केलेला आहे आरोग्याच्या बाबतीत. आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीत माणसांना सक्षम कसं करता येईल, कुटुंबांना सक्षम कसं करता येईल, गावाला सक्षम कसं करता येईल, हा आमचा शोध आहे गडचिरोलीमध्ये आणि त्याला आम्ही म्हणतो आरोग्य स्वराज्य. आणि म्हणून एका माणसाचं राजकारण असं राजकारण की एक माणूस लाखाची भीडमध्ये त्याला लाखाची भीड येईल किंवा नाही येईल भरोसा नाही, तर मोठमोठे मोर्चे काढण्याची गरज न पडता देखील मी परिवर्तन कसं करू शकतो. ते एक तर बी द चेंज युअर सेल्फ, परिवर्तन सुरू झालं, सत्ता परिवर्तन तिथेच सुरू झालं. तुम्ही पेप्सी पिण्याचं नाकारलं की तुम्ही एक सत्ता परिवर्तन सुरू केलं. बघा डोनाल्ड ट्रम्प तुमच्या विरोधात उभा राहतो की नाही, मी गंमत करत नाही आहे. कारण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेच्या कॉर्पोरेशनचे इंटरेस्ट सांभाळतो. तुम्ही नकार तर द्या त्या कन्झम्पशनला आणि तुम्हाला लक्षात येईल
की कसं जागतिक सत्ता विरोधात उभ्या राहतात, कारण या सगळ्या जागतिक सत्तांची धडपड ही आहे, सगळी धडपड ही आहे की तुम्ही पेप्सी कोका कोला खावं, तुम्ही मॅगी नूडल्स खाव्या, किंवा अजून म्हणजे काय ते तुम्ही रामदेव बाबाचे नूडल्स खाव्या. या सगळ्यांची धडपड हीच आहे की तुम्ही माझा माल कन्झ्युम करा म्हणजे सगळी मनी पॉवर माझ्या माझ्याकडे येते, याला नाही म्हणणं हे माझं राजकारण. बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये असा प्रत्यय आला की तीन भारताच्या मातीतच निर्माण झालेले वारसे एकमेकांच्या भेटीला आले. गौतम बुद्धाचा आला, गांधींचा आला आणि कबीरचा आला. असा एक विलक्षण संयोग आज इथे झाला. विंदांनी एक कविता आहे की तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला, तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला अशी विंदांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये शेवटी दोघं एकमेकांचं एकमेकांच्या वाङ्मयाचं आणि साहित्याचं रसग्रहण करत करत जातात आणि शेवटी ते निरोप घेतात. त्यावेळेला विंदा असं लिहितात की कवतिका आकाशा आवरे ना. आज अक्षरशः तशी परिस्थिती पुण्याच्या अवकाशामध्ये निर्माण झाली असं मला वाटलं. आणि हे जे आज कौतिक आवरता आवरेना झालं आहे त्याच्यावर अजून कळस चढवण्यासाठी मी शेवटी बाबांना विनंती करीन की त्यांनी रचलेले काही दोहे त्यांनी सादर करावे. आज या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. विशेषतः या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी अमृत बंग, मुक्ता, विनोद सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं, त्यांचा मी मुद्दाम आवर्जून उल्लेख करीन. तुम्ही सर्वजण इथे आलात, तुमचा खूप वेळ तुम्ही या कार्यक्रमासाठी दिलात आणि आपले आजचे सगळे जे मित्र आहेत, आता मान्यवर म्हणणार नाही तर सगळे मित्र या ठिकाणी आले, त्यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि बाबांचे दोहे झाले की या कार्यक्रमाला तिथेच पूर्णविराम मिळेल असं मी जाहीर करतो. धन्यवाद. कबीराच्या प्रेमात मी जेव्हा बुडलो होतो तेव्हा कबीरासारखंच मी लिहायला लागलो आणि त्याच्यातले हे दोहे निर्माण झालेत. त्यामुळे त्याच्यावर कबीराची छाप आहे, कबीराची जी खडी बोली आहे त्याची छाप आहे. म्हणजे त्या खडी बोलीतच आहे रादर. ऐसा कर कुछ बंधे जिससे दुख किसी का कम हो जाए, चाहे बने ना महल तुम्हारे आंसू किसी के पहुंचे जाए. नाग गुप्त धन राखत बैठा, पूर्वीची आपली कल्पना आहे इस्टेटीवर नागोबा होऊन. नाग गुप्त धन राखत बैठा लाभन उसको कोय, अमीर बैठे धन संभालत राखत जीवन खोय. हरेक मन में बैठा काजी, काजी म्हणजे न्यायाधीश, हरेक मन में बैठा काजी रखत नजर हमरे वरतन पर, फसा सकत कानून अदालत नहीं फसे वो काजी अंदर. दुख जानता औरों का जो कर दे बंदे उसे सलाम, दुख जानकर हाथ बढ़ाता सर झुका कर करो सलाम. अपना दुख बाजू में रख कर मदद करे उस लाख प्रणाम, जीवन भर यह करता आया वही साधु बन जाव गुलाम. आपली स्वप्न आणखीन महत्वाकांक्षा चालू. सपना तो ऐसा होवे अपना सब भूल ही जावे, औरों की सोच भलाई अपना तो मिल ही जाए. अहंकार तो मालिक सबका, सगळ्या दुर्गुणांचा कोण राजा त्याच्या. अहंकार तो मालिक सबका उससे निकली अवगुण गंगा, ईर्ष्या स्पर्धा द्वेष न बदला गुस्सा कर देता है अंधा,
अहंकार को रख काबू में, उभर आएगी सद्गुण गंगा, खिल जावेगी फूल न कल खिल जावेगी फूल न कलिया, मन हो जाए तृप्त सुरीला। क्या कमाया पूछे गर तू, नहीं कमाई धन की पूंजी। क्या कमाया पूछे गर तू, नहीं कमाई धन की पूंजी, घर बनाया प्यार से भरा, इज्जत यही दौलत है हमारी। ऊपर छप्पर नीचे बिस्तर, हाथ पाव चलते हैं अक्सर, कुदरत का एहसान ही समझे, चलता है दिमाग बेहतर। मित्रांनो, खूप खूप बरं वाटलं आम्हा तिघांतर्फे सगळ्यांच्या आभार।